नमस्कार. आज ठरवून हा आलमगीर औरंगजेब म्हणून विषय मुद्दाम निवडला आहे, कारण औरंगजेबाबत आपल्याला होतं असं की औरंगजेब हे नाव ऐकलं की कुठल्याही मराठी माणसाची पहिली एक त्याची प्रतिक्रिया असते की त्याच्या कपायाची नस तडपते. कारण ज्यांनी 26 वर्ष आपल्या भूमीवरती फक्त गाढवाचे नांगर फिरवले, आपले छत्रपती हाल हाल करून मारले, अशाबाबत कुठलाही आदर किंवा आपलेपणा वाटण्याची दूरान्वयी शक्यता नाही आहे. औरंगजेब नक्की काय होता? कारण होतं असं की फक्त औरंगजेबाबत तुच्छता दर्शवून किंवा त्याचा राग व्यक्त करून एक तर इतिहास बदलणार नसतो, जे घडलं आहे ते घडलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा शत्रू किती बलाढ्य हे तुम्हाला जाणून घ्यावंच लागतं. म्हणजे राम किंवा कृष्ण हे किती मोठे होते हे समजण्यासाठी तुम्हाला रावण आणि कुंभकर्ण किती बलाढ्य होते हे समजून घ्यावं लागतं. कंस जरासंधाची ताकद काय होती हे समजून घ्यावं लागतं. त्याशिवाय आपल्याला राम आणि कृष्ण यांची ताकद, यांचं महत्त्व, यांची महती समजत नाही. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज किंवा मराठ्यांचा जो नंतर स्वातंत्र्य लढा झाला हा नक्की कोणाविरुद्ध होता, त्याची ताकद काय होती, तो स्वतः किती कुशल आणि उत्तम सेनानी होता, तो रणांगणात उतरल्यानंतर त्याचं रूप काय असायचं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत शिवाजी महाराज पूर्णपणे आपल्याला ओळखता येत नाहीत. मराठ्यांच्या लढ्याचं महत्त्व आपल्याला पूर्ण जाणून घेता येत नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की औरंगजेब आणि मराठे हे झिक्सॉ पझल असतं, एकमेकात तुकडे अडकतात आणि चित्र पूर्ण होतं. त्या पद्धतीने हे औरंगजेब आणि मराठे एकमेकांसाठी आहेत. म्हणजे हे जोपर्यंत दोन एकत्र आपण बघत नाही तोपर्यंत कुठलीही पिक्चर क्लिअर होत नाही. आपल्याला औरंगजेबा मराठ्यांचा इतिहास हा औरंगजेबाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि मराठ्यांशिवाय औरंगजेबाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, हे इतके एकमेकात गुंतलेले आहेत. आणि थोडी थोडी नाही, 25 वर्ष हा सगळा लढा चालला आहे. व्हिएतनाम सोडून इतका दीर्घ लढा कोणीच दिला नाही आहे. या जो आपण अख्ख्या जगाचा इतिहास बघितला तर व्हिएतनाम सोडून स्वतःच्या भूमीवरती 25 वर्ष कोणीतरी लढतं आहे असं फक्त मराठ्यांच्या इतिहासाबाबतीत झालेलं आहे. सो आणि एक गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करतो, हे कुठेही उदात्तीकरण नाही आहे औरंगजेबाचं. औरंगजेब जसा होता तो क्रूर होता, शूर होता, हे सगळं इथे मांडलं जाईल. आणि याला कागदपत्रांचे आधार आहेत, याला जे असल पत्र एकमेकांना पाठवली गेलेली त्यांचेही आधार आहेत. औरंगजेब आहे त्याच्याबाबत साकी मुस्तदी खान हा त्याचा समकालीन लेखक आहे, जो इतिहासकार आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यात त्यांनी सांगितलं होतं की हा इस्लामचा हा फार कट्टर अनुयायी आहे. इस्लाममध्ये ज्या आज्ञा त्या त्यांनी कधी मोडल्या नाही. आणि दुसरी गंमत म्हणजे जशी सत्ता त्याच्याकडे यायला लागली किंवा सत्ता त्यांनी हातात घेतल्यावर तो म्हणेल तो इस्लाम झाला. जे सगळे सत्ताधीश करतात त्यांना पाहिजे तसा धर्म वाकवतात हे औरंगजेबानी सुद्धा केलेलं आहे. तर औरंगजेबानी इस्लाममध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या पद्धतीने तो वागला असं साकी मुस्तदी खानाचं म्हणणं आहे. पुढे पुढे जसा इतिहास उलगडत जाईल तसं आपल्याला कळत जाईल औरंगजेब काय होता. हा त्याचा साधारणतः जीवनपट आहे. 24 ऑक्टोबर 1618 दोहद गुजरात इथं त्याचा जन्म झाला आणि 20 फेब्रुवारी 1707 अहमदनगरजवळ भिंगार नावाचं शहर आहे, गाव आहे, तिकडे त्यांनी त्याच्या छावणीमध्ये शेवटचा श्वास घेतला. टोटल त्याचा आयुर्मान आहे ते 89 वर्षांचं आहे. औरंगजेबाने भोसल्यांच्या 4 पिढ्या बघितल्या. 36 साली त्याची जेव्हा दख्खनवर बदली झाली तेव्हा त्यांनी शहाजीराजांचं जे बंड होतं ते मोडलेलं बघितलं. शिवाजीराजांशी त्यांचा स्वतः आग्र्याला एकदा सामना झाला आहे आणि ऑलमोस्ट शिवाजी महाराजांचं अख्खं आयुष्य औरंगजेबाशी लढण्यात गेलं. त्यानंतर संभाजीराजे, राजाराम आणि ताराराणी ही एक पिढी समजली पाहिजे, ही 3री पिढी आणि शाहू महाराज 4थी पिढी. भोसल्यांच्या 4 पिढ्या बघणारा हा माणूस आहे. त्याला इतकं दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे आणि शेवटच्या दिवशीपर्यंत याच्या हातातनं सत्ता घ्यायची हिंमत कोणाची नव्हती, इतकी जबरदस्त पकड त्याची स्वतःच्या सत्तेवरती आहे हे लक्षात घ्या. म्हणजे औरंगजेबाची ताकद तुम्हाला त्याच्या फक्त कार्य त्याचा कार्यकाल आहे तो 20 फेब्रुवारी 1760 शेवटच्या दिवसापर्यंत आहे. तसं मूळ नाव जे आहे ते अबुल मुझफ्फर मुहियुद्दीन महम्मद असं आहे. औरंगजेब आणि आलमगीर या त्याला मिळालेल्या किंवा घेतलेल्या पदव्या आहेत. पैकी औरंगजेब याचा अर्थ सिंहासनाची शोभा आणि आलमगीर म्हणजे जगाचा राजा या पद्धतीने. पैकी आलमगीर तो स्वतः जेव्हा सत्तेवरती आला तेव्हा त्यांनी स्वतःला घेतलेलं टायटल आहे. त्याशिवाय त्याचे अलकाब फार मोठे असतात. त्याचा कार्यकाल 5 जून 1659 ते शेवटचा दिवस 20 फेब्रुवारी 1707 इतका आहे. टोटल 48 वर्षांचा त्याचा कार्यकाल आहे. म्हणजे साधारणतः शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे.
बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचं जेवढं आयुष्य तेवढं या माणसाचा कार्यकाल आहे. आणि आता इथे 48 वर्ष इकडे जे आपण वर्ष मोजतो सौर्य कालगणनेनुसार त्यानुसार आहे. गंमत म्हणजे पुढे मी ती कॉईन्स दाखवीनच, पण राज्यावरती आल्यानंतर दरवर्षी त्यांनी नाणी पाडलेली आहेत. ती नाणी मात्र 51 भरतात. म्हणजे हिजरी कालगणना जी आहे ती चांद्र वर्षावरती असते, आपण जी नॉर्मल करतो ती सौर वर्षावरती असते. तरीसुद्धा कॅल्क्युलेशन करायला गेलं तरी 1.25 वर्षाचा फरक पडतो. म्हणजे हा अभ्यासाचा विषय कोणाला घ्यायचा असेल तर उत्तम अभ्यासासाठी विषय आहे हा. त्याचे आई वडील अर्थात मुमताज महल आणि शहाजहान, मुमताज महल आणि शहाजहानचीच इतर जी त्याचे 3 भाऊ आहेत, दाराशिको, शिवजा आणि मुराद. पैकी दाराशिको सर्वात मोठा, त्यानंतर शिवजा, मग औरंगजेब आणि सर्वात धाकटा मुराद. त्याच्या 4 पत्नी होत्या. जे मी मगाशी म्हणत होतो त्यांनी इस्लामच्या आज्ञेच्या पलीकडे त्यांनी केलं नाही. इस्लाममध्ये 4 लग्नांची आज्ञा आहे, त्यांनी निकाह 4 केले आहेत. त्याशिवाय हिराबाई म्हणून एका दासीवरती तसं प्रेम जडलं होतं आणि ती फारच मर्मबंधातली ठेव वगैरे होती त्याच्यासाठी, कारण शेवटपर्यंत तो झुरत होता. ते प्रेम काही महिनेच टिकलं, नंतर ती मेली किंवा मारली गेली. आणि बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद या भागातलं त्यांचं हे सगळं प्रेम प्रकरण किंवा असं आहे. म्हणजे औरंगजेब प्रेम वगैरे करू शकतो तर हो करू शकतो, केलं होतं त्यांनी प्रेम. आणि 6 महिने 8 महिने म्हणजे इतकं त्याच्यावर प्रेम होतं तिच्यावरती की तिने त्याला दारूचं प्यायला दिला होता, तो प्यायला गेला. त्याने ओठाना लावल्यावर तिने काढून घेतला. मला फक्त हेच बघायचं होतं तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे. म्हणजे तिच्यासाठी तो इस्लामची आज्ञा मोडायला तयार झाला होता, इतकं त्याचं प्रेम होतं. त्याच्या मुख्य लढाया साधारणतः खालती दिलेल्या आहेत. मी त्यापैकी लाल रंगातल्या ज्या दिल्या आहेत, धर्मत, समुगड, खजवाणी, देवराई, या त्याच्या सत्ता हस्तगत करण्यासाठीच्या असलेल्या स्वतःच्या भावंडांबरोबर असलेल्या लढाया आहेत. या 4 लढायांमधनं जे काही निष्पन्न झालं किंवा जे काही रिझल्ट आले त्यावरनं तो सत्तेवरती आला आहे. प्रत्येक पत्नीसमोर ज्या चौकटीमध्ये जी नावं लिहिली होती ते औरंगजेबापासून त्यांना जी संतती झाली त्यांची आहे. पैकी मुअज्जम हे नाव मी मुद्दाम निळसर अक्षरात ठेवलेलं आहे. पुढे हाच मुअज्जम औरंगजेबानंतर परत एकदा त्यांची सत्तेची साठमारी झाली, त्यात हा मुअज्जम सत्तेवरती आला. बहादूर शहा असं नाव घेऊन मुअज्जम सत्तेवरती आलेला आहे. औरंगजेबाचं व्यक्तिमत्व काय होतं हे आपण थोडंसं बघून घेऊ. आता इकडे हे तुम्ही 3 भाग बघितले तर यात त्याचं 3 गुण तुम्हाला दिसतात. पहिल्या याच्यात स्वतः औरंगजेबाने कामबक्षला जे पत्र लिहिलं आहे, शेवटी मृत्यूपत्र येतं ॲक्च्युली, त्यात त्यांनी सांगताना सांगितलं कुठलंही काम हे फक्त नजरेच्या इशाऱ्यावरती आणि संकेतांनी व्हायला पाहिजे. म्हणजेच त्याची हे अनुभवात ना आलेलं शहाणपण आणि तुमच्याविषयी समोर झाला किती दरारा वाटला पाहिजे आणि तुमचं किती कमांड पाहिजे, तुमचं किती पूर्ण सत्तेवरती पकड पाहिजे हे एका वाक्यात त्यांनी ॲक्च्युली सांगितलं आहे. यावरनं तुम्हाला जो काम करून घेणारा औरंगजेब आहे तो दिसतो. दुसरं एक आहे की त्यांनी मराठ्यांवरती जेव्हा जुल्फिकार खानाला सोडलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं जुल्फिकार खानाला की तू शत्रूला फसव, खोटी वचनं दे, पण काम पूर्ण झालं पाहिजे. काम झाल्याशी मतलब आणि याच्यामध्ये तर कपटी औरंगजेब जो आहे तो आपल्याला दिसतो. आणि तिसऱ्या याच्यामध्ये साकी मुस्तदी खानांनी लिहिलेलं आहे, औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीत काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये अनेक हिंदू कामगार, त्यांनी कामगार म्हणा किंवा तसे जे कारकून असतात त्यांना बडतर्फ करून टाकलेलं आहे, अनेक मंदिरं पाडली आहेत. आणि साकी मुस्तदी खान हे फार आनंदाने लिहितो आहे सगळं की त्याच्या कारकिर्दीत हिंदूंची जेवढी अवहेलना झाली तेवढी कुठल्याच बादशाच्या कारकिर्दीत झाली नाही आहे हे फार प्रकर्षाने तो नोंदवतो, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे औरंगजेबाचे 3 आपल्याला पैलू या ठिकाणी दिसतात. ही औरंगजेबाची जडणघडण, साधारणतः कुठलीही व्यक्ती तशी का होतं, तशी म्हणजे त्याचं जे पूर्ण कॅरेक्टर किंवा त्याचं जे चरित्र असतं ते तसं का बनतं हे लहानपणीपासून बघावं लागतं. इथे वयाच्या 7व्या वर्षी लाहोरला 2 वर्षाकरता त्याच्या आजोबा जे आहेत जहांगीर त्यांच्या कैदेत राहावं लागलं होतं. त्याचं कारण असं होतं की खुर्रम म्हणजेच शहाजहान जो औरंगजेबाचा बाप आहे त्यांनी स्वतःच्या वडिलांविरुद्ध बंड केलं होतं जहांगीरविरुद्ध. आणि ती अशी खूप उदात्त परंपरा आहे त्या घराण्याला, प्रत्येकजण उठतो तो आपल्या बापाविरुद्ध आणि असं करतो. तेव्हा शहाजहानला चेक बसावा, शहाजहानवरती वचक राहावा म्हणून दारा आणि औरंगजेब अशा दोघांना लाहोरच्या कैदे लाहोरच्या किल्ल्यात 2 वर्ष नजरकैदेत ठेवलं होतं. आजोबा स्वतःचे नातू कैदेत ठेवतो आहे, जर तू गैरकाम केलंस तर मी या दोघांचा जीव घेईल, स्ट्रेट अँड क्लिअर.
त्यामुळे लहानपणीच त्यांनी हे बघितलं आहे की सत्ता मिळवणं काय असतं, सत्तेसाठी काय करतात लोक. वय वर्ष 7, त्यानंतर एक साधारणतः 2 वर्षात जो जहांगीर जहांगीर वारला, त्यानंतर शहाजहान सत्तेवरती आला. शहाजहान सत्तेवरती आला तो सुद्धा खुशरू आणि शहरयार या आपल्या भावांना ठार मारून आलेला आहे. पैकी खुशरूबाबत 2 गोष्टी आहेत. तो खुशरू अंध त्याला केलं गेलं आणि मग ठार मारलं. पैकी काही कथा असं सांगतात की जहांगीरनी स्वतःच खुशरूच्या पापण्या शिवल्या होत्या त्याने बंड केलं म्हणून, आणि दुसरी कथा सांगतात की शहाजहाननी त्याला पकडून आंधळ केलं होतं. इन एनी हाऊ तो आंधळा झाला आणि मग मेला आहे. दुसरा शहर आहे तो साधारणतः 1.5-2 महिन्याकरता सत्तेवरती आला. नूरजहाँ जी त्याची सावत्री आई होती तिच्या मदतीने तो सत्तेवरती आला. पुढे त्यांच्या लढाई किंवा याच्यात तो पकडला गेला, त्यालाही मारलं गेलं. आणि हा 1627 साली शहाजहान, म्हणजे खुर्रम त्याचं मूळ नाव आहे, त्यांनी शहाजहान ही स्वतःला घेतलेली पदवी आहे, खूप मोठं टायटल आहे तसं ते. जडणघडणीमध्ये शिक्षण फार महत्त्वाचं असतं, पण औरंगजेबाने स्वतःच्या शिक्षणाबाबत मोठेपणी काय उद्गार काढले ते मनुचीने लिहून ठेवलेलं. मनुची म्हणतो जेव्हा त्याचा शिक्षक त्याला भेटायला आला तेव्हा त्याने शिक्षकाचा भर दरबार पाणउतारा केला की मला ज्या गोष्टींची गरज होती ते तुम्ही शिकवलं नाही, तुम्ही मला फक्त अरबीचं व्याकरण शिकवलं, मला न्यायदान कसं करायचं हे तुम्ही कधी शिकवलं नाही, मला शत्रूशी कसं लढायचं हे तुम्ही शिकवलं नाही, मला सैन्य कसं वाढवावं, तोफा कशा चालवाव्यात किंवा शस्त्रास्त्र कशी असावीत हे तुम्ही ज्ञान कधी दिलं नाही. तुम्ही जर ज्ञान दिलं तर कुठल्याही पुस्तकात मिळू शकतो असं त्याचा जाहीर पाणउतारा केल्याचा मनुचीने मोठ्याच्या मोठा त्यावरती एक अख्खा पॅरेग्राफ लिहिलेला आहे. लहानपणीपासून औरंगजेब अत्यंत तल्लक बुद्धीचा आहे. त्याला कुराण पाठ होतं, त्याला हदीस पाठ होतं. म्हणजे जसं आपण शरीयत कायदा म्हणतो तसा हदीससुद्धा त्यांचं एक लॉ बुक आहे. आणि भल्या मुल्ला मौलवींशी जेव्हा तो चर्चा करायचा तेव्हा कुराण आणि हदीसमधली वाक्य किंवा कुराण आणि हदीसमधले उत्तर येतो तो त्यांच्या अंगावर फेकायचा. मग ते निरुत्तर व्हायचं इतकं याला कुराण पाठ होतो. आणि त्यांनी कुराणाच्या 2 प्रती स्वहस्ते लिहून एक मक्का आणि एक मदिना अशा 2 ठिकाणी नजर केलं होतं. त्याला फार सुंदर बाइंडिंग वगैरे केलं होतं, हिरे मोती वगैरे लावून. आणि लहानपणीपासून त्याचं हे आणि त्याला अरबी, पर्शियन आणि हिंदुस्थान या 3 भाषांवरती प्रचंड प्रभुत्व होतं त्याचं. पूर्वार्धात म्हणजे सत्तेपर्यंतचा प्रवास कसा झाला यात तसे काही गुण अवगुण आपल्याला दिसायला सुरुवात होईल. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी पिसाळलेल्या हत्तीशी झुंज घेतलेली आहे. वय 14 वर्षाचा मुलगा, जस्ट इमॅजिन 9वीतला मुलगा, आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर. तिकडे जेव्हा 2 हत्तींची झुंज झाली यमुनेच्या वाळवंटामध्ये, आणि ही बादशहाला हा अधिकार असायचा की हत्तींची झुंज घडवून आणणं, तर ॲक्च्युली शहाजहानसाठी ती हत्तीची झुंज घडवून आणली होती आणि ती झुंज बघायला मिळावी म्हणून हे 4ही राजपुत्र आपापले घोडे घेऊन जास्त जवळ गेले. पैकी सुंदर नावाचा जो हत्ती होता त्यांनी समोरच्या हत्तीला हकलवून लावलं मैदानातनं. आणि होतं असतं तो प्राणी आहे, त्याला राग कुठेतरी बाहेर काढणं, स्वतःची शक्ती दाखवणं हे गरजेचं असतं. तो जेव्हा वळला तेव्हा त्याला समोर औरंगजेब दिसला घोड्यावरती बसलेला. त्यांनी औरंगजेबाकडे स्वतःचा मोहरा वळवला. औरंगजेब शांतपणे घोड्याला त्यांनी मांडीखाली दाबून धरलं, घोड्यालाही जागेवरनं हलू दिलं नाही. आता जनरली घोडा किंवा औरंगजेब जीव वाचवायचा म्हणून फिरून पळू शकले असते. हत्ती अंगावरती येतो म्हटल्यावर यांनी भाला फेकला हत्तीच्या दिशेने, तो हत्ती त्यामुळे अजून बिथरला. जवळ येऊन त्यांनी सोंडेनी त्या घोड्याला उडवून लावलेलं आहे. औरंगजेब खाली पडला, परत उठला आणि तलवार घेऊन हा लढाला परत उभा राहिला. दुसरा कोणी मुलगा असता किंवा कच्चा दिलाचा असता पळायला लागला असता, हा तलवार घेऊन उभा राहिला आणि हत्तीच्या सोंडेवरती वार करायला लागला. तोपर्यंत शिवजा स्वतःचा घोडा घेऊन आला, जयसिंग आला, इतर नाहूत आणि इतर आले. दुसरा हत्ती जो रण सोडून गेला होता तो परत आला आणि हत्ती सगळा प्रसंग टळला. पण वयाच्या 14व्या वर्षी हा शांतपणे हत्तीशी लढतोय, यासाठी हिंमत लागते. ती हिंमत त्याच्याकडे होती आणि वेळोवेळी हिंमत त्याची दिसते. वयाच्या 16व्या वर्षी त्याला दख्खनची सुभेदारी मिळाली. म्हणजे जे मगाशी म्हटलं त्यांनी शहाजीराजांचं जे बंड आहे ते मोडलेलं त्यांनी स्वतः बघितलं. 1636 मध्ये हा दख्खनच्या सुभ्यावरती आला. खडकीचं नाव बदलून औरंगाबाद झालं ते याच काळात. यानंतर तो 44 पर्यंत या ठिकाणी होता. 37 साली त्यांनी जो बागलाणचा भाग आहे म्हणजे साल्लेर, मुल्लर, हरगड, मोरा हा जो आपण किल्ले म्हणतो तसे 9 किल्ले बागुल राजांकडे होते म्हणून तो बागुलाण, त्याला आपण बागलाण म्हणतो. त्यातले 9 पैकी 7 किल्ले मुघलांनी घेतले. वास्तविक तो त्यांचा मांडलिक राजा होता, त्याच्यापासून तसा काही त्रास नव्हता. तो स्वतःला शहा अशी पदवी लावून घेईल. पण त्यांनी सांगितलं की बागलाणवरनं जो बागलाणचा जो रिजन आहे तो गुजरात आणि औरंगाबाद यांच्या मधला पट्टा आहे.
माझ्या व्यापाराला कुठलाही धोका मला नको आहे, त्यामुळे त्यांनी ते राज्य बरखास्त केलं आणि तो जो राजा होता त्याला हकलून दिलं. बागलाणकरांनी स्वतःच्या हिमतीवरती घेतलेला आहे. बागलाणकरांनी घेतला. तिसरं हे आहे की याच दरम्यान कधीतरी 42 किंवा 43 आसपास जो शहाजहान होता त्याची त्याच्यावरती अवकृपा झाली. आता अवकृपा झाली म्हणजे काय, तर त्याचे अचानक सगळे अधिकार काढून घेतले. त्याला दरबारात येण्याची बंदी केली होती. आणि याच्या पुढे मी लिहिलं की तळघराची एक दंतकथा आहे, ही मनुचिनी लिहून ठेवली होती. अजून ही दंतकथा आहे, ह्याला अस्सल कागदपत्रांचा पुरावा नाही आहे, पण मी जर मगाशी म्हटलं की संशय आणि घराण्याची उदात्त परंपरा ते कुठपर्यंत उतरते. दाराशिको होता, त्यांनी यमुनेच्या तीरावरती एक महाल बांधला आणि तो आपल्या भावंडांना आणि शहाजहानला आपल्या वडिलांना सांगितलं, तो महाल मी दाखवतो चला. महाल दाखवून झाल्यावर त्यांनी सांगितलं की तळघरसुद्धा प्रशस्त आणि थंडगार बांधलं आहे, बघायला चला, म्हणजे आग्र्याच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा ते थंड असतं. म्हणून जेव्हा तळघरात जायला निघाले तेव्हा औरंगजेबाला लक्षात आलं तळघराला फक्त एक दरवाजा आहे. औरंगजेब आत गेला नाही, दरवाजापाशी थांबला. शहाजहानी त्याला आतमध्ये दोनदा तीनदा बोलवलं, बादशाह आहे, फक्त वडील नाही आहे, बादशाह आहे शहाजहान. यांनी त्याला नकार दिला हे कारण सांगितलं जातं. आणि नंतर मग त्याची एक बहीण आहे, ती आजारी होती, मग ती आजारपणातून उठली आणि तिचं औरंगजेबावरती प्रेम होतं. तिने आपल्या शहाजहानकडे शब्द टाकला की तो काय म्हणतो आहे ते ऐकून घ्या, मी दरबारात यायला सुद्धा त्याला बंदी केली आहे. मग तिच्या शब्दाखातर बोलवलं आणि विचारलं तू असं का केलंस. तेव्हा हे करताना त्यांनी सांगितलं की आज जाताना माझ्या लक्षात आलं तर तळघराला फक्त एकच दरवाजा आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय ते सगळं पण म्हणे मी दाराबरोबर याकरता आत गेलो नाही, कारण म्हणे त्या दाराबरोबर आत नसतो, दाराजवळ उभं राहिलो, कारण म्हणजे त्या दाराने त्या दाराला कडी लावली तर आपण आत अडकलो असतो. त्याचं सावधपणा किती असू शकतो हे समजू शकतं, की अजिबात स्वतःच्या सख्या भावावरती विश्वास नाही. आत गेल्यावर मारा कधी घातलं तर काय, दरवाजा बंद करून कैदेत घातलं तर काय, अशा पद्धतीने त्याचं विचार चालायचा. तेव्हा त्याला पटलं की हां हे असं असू शकतं. मग त्याच्यावरती परत कृपा वगैरे झाली आणि त्याला कामगिरीवर पाठवलं. त्यानंतरची गुजरात प्रांतावरती नेमणूक केली. मुघल सुभ्यांमध्ये काही भरपूर पैसे कमावून देणारे सुभे असेल, त्यापैकी गुजरात प्रांत आहे, कारण सुरतेसारखं व्यापारी शहर होतं किंवा त्या ठिकाणी बडोदसारखं जमिनीच्या आतमध्ये येणारा पाण्याचा पट्टा आहे तिकडे, नकाशा बघितला तर. त्यामुळे तिकडे व्यापारावरती नियंत्रण आणि संरक्षण या दृष्टीने गुजरातचं महत्त्व त्यांना खूप होतं. पण गुजरातचा महसूल फार बरा नव्हता, तो महसूल तिथल्या प्रांतावरती असताना त्यांनी वाढवलेला आहे. त्याची तिथली कामगिरी बघून त्याला बाल्कच्या युद्धावरती पाठवलेलं. बाल्क म्हणजे साधारणतः उझबेकिस्तान वगैरे त्या टोळ्या त्या भागामध्ये होत्या. आणि बाल्कच्या युद्धामध्ये झालं होतं असं की इकडनं औरंगजेब आणि तिकडनं बादशाचा मुलगा अजीज खान असे दोन्ही राजपुत्र एकमेकांसमोर आले होते. जेव्हा हे युद्ध चालू झालं तेव्हा आजूबाजूला तोफगोळे येऊन पडत होते. नमाजाची वेळ झाली म्हणून अंगात चिलखत नसलेला औरंगजेब खाली उतरला. त्यांनी खाली चादर पसरली आणि पूर्ण युद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत त्यांनी शांतपणे नमाज पढला. याला हिंमत लागते, परत एकदा सांगतो, म्हणजे शत्रू आहे म्हणून तुम्ही त्याला टिचकी मारून उडवून नाही लावू शकत, कारण हे त्याचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याचं व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त आहे की अजीज खाननी बघितलं दुरून, अजीज खाननी स्वतःच्या हत्तीवरनं बघितलं, तेव्हा त्याला कळलं की असं तिरपाकड्या डोक्याच्या माणसाशी जर शत्रुत्व घेतलं तर आपला सर्वनाश नक्की आहे. हे त्या अजीज खानचं वाक्य आहे, कारण एखादा इतका चिवटपणे जर इतका निशंकपणे हे करतो की मला विजय मिळणार आहे या कॉन्फिडन्समध्ये त्याने तो नमाज पडला होता. अर्थात बाल काय आहे तिकडे तह झाला आणि त्या युद्ध तिकडेच थांबलं. त्या तहाचं फक्त त्यांनी सांगितलं तू आमची माफी माग आपण तह करून टाकू, म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास दोन्ही बाजूचे 7-8 हजार लोकं मारली गेली आणि तो सगळा प्रांत तो रखरखीत आहे. आणि मुघलांचे 5-6 हजार लोकं नुसत्या उष्माघाताने मेलेले आहेत येता जाता. त्यानंतर त्याची नेमणूक सिंध प्रांतावरती झाली. आणि साधारणतः व्हायचं असं सिंध प्रांतावरती याची नेमणूक व्हायची, बाय डिफॉल्ट त्याला काबूल कंदहारकडे लढायला पाठवलं जायचं, जे औरंगजेबाला पाठवलं गेलं. त्याला 2 वेळा काबूल कंदहारवरती पाठवलं, 2 वेळा त्याला अपयश आलं. त्याचं कारणही सांगतो, विशेषतः दुसऱ्या याच्या एकेका वर्षाच्या अंतराने गेला आहे तो. कंदहारचा किल्ला हा कधी मुघलांकडे असायचा, कधी अफगाणिस्तानच्या किंवा पर्शियाच्या राजाकडे असायचा. कंदहारचा किल्ला इतका मजबूत होता की दुसऱ्या जेव्हा त्यांनी औरंगजेबाची दुसरी स्वारी झाली तेव्हा त्यांनी 150 तोफा नेल्या होत्या, 150 तोफा
आजकाल आपण बघतो की वेगवेगळ्या तोफा असतात की पहिला बॉम्ब दुसरा बॉम्ब. पूर्वी तसं नाही, एकदा तोफेला बत्ती दिली की तासभराची निश्चिंती, तोफ शांत थंड होणार, मग ती आत्मा साफ करणार, नवीन दारू भरणार, गोळ्या भरणार आणि मग डागणार. त्यामुळे अख्ख्या दिवसात एका तोफेतनं साधारणतः 8 किंवा 10 तोफ गोळे एवढाच त्याचा रेशो असायचा. तरीसुद्धा 150 तोफा 10 तोफ गोळे जर रोज धरले तरी 1500 तोफ गोळे कंधारचा किल्ला रोज झेलत होता. आणि झालेलं नुकसान हे रात्री भरून काढायचे, सकाळी पुन्हा लढायला उभे. हे असं 1.5 महिने चाललं होतं. जवळपास 4 कोटी रुपये याच्यावरती खर्च झालेला आहे. त्यावेळी 4 कोटी रुपये म्हणजे वेगवेगळ्या जे सुभे होते त्यांचा महसूलही इतका नसायचा एवढा खर्च त्यांनी घेतलेला. आणि हे दरवर्षी त्यांचं कंधारची एक स्वारी असायचीच. दोनदा अपयश आल्यानंतर त्याचे शहाजहानशी खटके उडायला लागले. त्या पत्रात आपल्याला ते सगळे खटके वाचायला मिळतात त्या दोघांमधले. तेव्हा शहाजहाननी त्याला सांगितलं की बाबा ही तुझी पातळी नाही आहे, तू हे घेऊ नाही शकणार. त्यावर उत्तर देता औरंगजेब म्हणतो की युद्धभूमीवर कोणी मी पराभूत व्हायला जातो असं ठरवून जात नाही, सगळे प्रत्येक जातो तो जिंकायलाच जातो, म्हणे हा नशिबाचा भाग आहे, तुम्हीसुद्धा जिंकून घेऊ शकला नव्हता हे त्यांनी ऐकवलेलं पत्रामध्ये. त्याच्या आधी दारा गेला होता, दारासुद्धा रिकाम्या हाती परत आला होता. आणि हे औरंगजेब अकबरापासून चालू झालेलं आहे. म्हणे आपल्या घराण्यामध्ये किती लोकांनी जिंकलं याचा हिशोब तुम्ही लावा. त्यामुळे हे नशिबावरती आहे. आणि कंदहार मोहिमेवरती जो अपयशी होईल तो तुमच्या नाराज तुम्ही त्याच्यावर नाराज होणार हे कोणालाही कळतं. मी आनंद म्हणून मी इथे अपयश घेऊन आलो नाही आहे, पण ते शहाजहाननी त्याला काही ऐकलं नाही, त्याला उचललं आणि दख्खनवरती नेमणूक केली. दख्खनला आल्यावरती त्याची सर्वात पहिली तक्रार ही होती की सिंधवर्ण तुम्ही मला दख्खनला टाकलं, दख्खनचा सुभा 17-17 लाखांनी कमी आहे, मी राजपुत्र आहे, मला माझा मान मिळाला पाहिजे, 17 लाख रुपये मला द्या. शहाजहान काही ऐकायला तयार नव्हता. सुभा जो होता दख्खनमधला तो 3 कोटींचा सुभा होता, पण तो कागदावरती, जो जसा कुठल्याही सरकारी कागदावरती असतो तसा या कागदावरती सुद्धा 3 लाखाचा सुभा. प्रत्यक्षात उत्पन्न 1 किंवा 1.25 कोटीचं यायचं. मग ह्यांनी सगळे पूर्वीचे अकाउंट्स बघितले, तिथले कारकून बघितले, संरक्षण व्यवस्था बघितली, हत्ती घोडे जी जनावरं लागतात सगळ्यांचे हिशोब त्यांनी काढले, जे नको आहेत त्या गोष्टी यांनी कमी करून टाकल्या, शेतजमीन नव्याने मोजणी करायला लावली, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि त्यांनी पुढल्या 2 वर्षात हे उत्पन्न 2.25 कोटींवरती नेलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी 75% उत्पन्न परत घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एक प्रशासक हा पैलू आपल्याला औरंगजेबाचा या ठिकाणी दिसतो. याच दरम्यान त्यांनी कुतुबशहा जे प्रकरण आहे, कुतुबशहाचं मिरझुमलं प्रकरण आहे, याच्यावरती अख्खा एक वेगळं लेक्चर होऊ शकेल इतकं मोठं प्रकरण आहे हे. एक थोडक्यात सांगायचं तर मीर जुमला हा कुतुबशहाचा वजीर होता. मीर जुमलासुद्धा कुठला तरी मध्य एशियातनं आलेला माणूस, व्यापार करत गेला, कुतुबशहा जो होता त्यांच्या घराण्याच्या जवळचा झाला आणि राजकारणात त्यांनी प्रवेश घेऊन त्यांचा वजीर बनला. मीर जुमला प्रकरणामध्ये झालं होतं असं की मीर जुमलाचा मुलगा होता, तो सतत मद्य प्यायचा आणि त्यांनी बादशाहचा अपमान केला आणि त्याची बिछात वगैरे सगळी खराब केली होती. त्यामुळे त्यांनी मुलाला अटकेत टाकलं. म्हटल्यावरती मीर जुमलानी औरंगजेबाची मदत मागितली. दुसऱ्याच्या राज्यात काड्या करणं जे असतं ते कुठल्याही आजच्या भाषेत बोलायचं कुठल्याही देशाला करावं लागतं, शेजारचा असेल तर त्याला ती संधी मिळाली. त्यांनी कुतुबशहाला सांगितलं की मीर जुमला हा माझा माणूस आहे, त्याच्या मुलाला तू सोड नाही तर आम्ही युद्ध करू. कुतुबशहाने फार सिरियसली घेतलं नाही आणि मग ते युद्ध झालेलं आहे आणि कुतुबशहाचा त्यात पराभव झाला आहे. कुतुबशहाकडनं 3 कोटी रुपये खंडणी घेतली. कुतुबशहाचा मुलीचं लग्न आपला मुलगा सुलतान मोहम्मद याच्याशी औरंगजेबाने लावलेलं आहे. सो अशा पद्धतीने मीर जुमला प्रकरण. आणि बॅलन्स राजकारणामध्ये कसा करतात, म्हणजे दारा शिकोह हा शहाजहानचा फार लाडका मुलगा होता, पण दारा शिकोह स्वतःच्या डोक्यावर बसू नये म्हणून काय करायचं, तर मीर जुमल्याला यांनी वरती पाठवलं औरंगजेबाने भेट घ्यायला. मीर जुमल्याला त्यांनी वजीर करून टाकलं. हा जो बॅलन्स आहे तो तुम्हाला साधत बसावा लागतं. एकाला वरती केला की तो फार डोक्यावर बसतो, म्हणजे दाराचं व्हायला लागलं होतं. त्यांनी मीर जुमलाला वजीर केल्यानंतर दाराचं वजन आपोआप कमी झालं. त्यानंतर 2 मार्च 1657 बिजापूरशिराचं युद्ध चालू झालेलं आहे. हे तेच युद्ध आहे जेव्हा आपण बऱ्याचदा वाचतो की याच्या छावणीभोवती म्हणा किंवा याच्या जी काय म्हणतो आपण त्याला जो वेढा आहे त्याला बाहेरून अफजल खानाने पूर्ण कॅप्चर केलं होतं आणि हा जवळपास कैदी बनणार होता. आणि अशावेळी तो पत्रव्यवहार झालेला आहे याचा आणि विजापूरच्या बादशाचा की जर माझ्या जीवाला काही अपाय झाला तर दिल्लीवरनं सगळ्या फौजा येतील आणि विजापूरचे धुळधाण उडवतील.
म्हणून मग ते अफजल खानाला आणि त्याला मागे घ्यायला लावलं होतं सगळं प्रकरण. पण हे वर्ष जे युद्ध आहे ते 2-2.5 वर्ष चाललं होतं. आदिलशहाचे युद्ध चालू असताना एक दिवशी त्याच्याकडे एक वकील आला, एक तिथला बंडखोर जहागीरदार किंवा जमीनदार होता, त्याच्याकडनं एक माणूस आला. त्याने सांगितलं की आम्ही तुमचे मांडलिक व्हायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला 500 घोडेस्वार आम्ही तुमच्या मदतीला देऊ आणि आम्ही आदिलशाही मुलुक जो काबीज करू त्याला तुमची मान्यता पाहिजे, म्हणजे मुलुक आदिलशहाचा मान्यता घेणार मुघलांची. आणि ते केल्यानंतर त्यांनी पत्र आणि अर्जदास पंजाब वगैरे लिहून पाठवून दिलं की हो आमची मान्यता आहे, आमच्याशी एकनिष्ठ राहा. आणि बरोबर एका आठवड्याने त्या जमीनदारांनी कल्याण भिवंडी लुटलं. तो जमीनदार दुसरा कोणी नाही, शिवाजीराजे होते. आणि इथपासनं जो हुतुतूचा डाव सुरू झाला, म्हणजे इथेच सांगायला काही हरकत नाही आहे, शिवाजी आणि औरंगजेब ही दोन अशी व्यक्तिमत्व आहेत, त्यावेळी एकमेकांना ओळखू नसलेली हे दोनच समकालीन व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेब काय चीज आहे हे ओळखलं होतं. आणि औरंगजेबाला पुढे पुढे जसं सगळ्या वेळ पुढे सरकत गेला आणि शिवाजी महाराजांचे पराक्रम झळकायला लागले, तसं शिवाजी हा नुसता एक छोटासा बंडखोर आहे, जमीनदार आहे म्हणून सोडून चालणार नाही हे औरंगजेबाला कळलेलं आहे, त्याच 2 वर्षात कळलेलं आहे. हे सगळं चालू असताना शहाजहान तिकडे दिल्लीत गंभीर आजारी पडला. इतका आजारी पडला की तो दर्शन द्यायला सुद्धा खिडकीमध्ये येईना. दर्शन देण्याची पद्धत अकबराने चालू केली, रोज सकाळी खिडकीत उभा राहणार, सगळ्या प्रजेला दर्शन देणार. आजारी पडल्यानंतर हा खिडकीत दिसे ना, रोज जनता जमायला लागली, बादशाह दिसत नाही म्हटल्यावरती काहीतरी गडबड आहे. आणि बघता बघता राज्यभर बातम्या जायला लागल्या की 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, शहाजहान खिडकीत येऊन दर्शन देत नाही आहे. बरं, शहाजहान आजारी पडल्यावरती त्याच्याजवळ कोण होता तर दार, कारण हाच जो औरंगजेब होता तो दख्खन सुभ्यावरती, मुराद होता गुजरातच्या सुभ्यावरती आणि शुजा होता बंगालच्या सुभ्यावरती. त्याच्या जवळ जो होता तो त्याचा लाडका मुलगा दारा होता. त्यांनी त्याचं सही शिक्क्यांचं जे असतं ते सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलं. या सगळ्यांमध्ये जे निरोप पोचवण्यासाठी जे सिस्टीम असते त्यामध्ये दाग ई दरोगा अशी एक पदवी असते आणि ती वेगवेगळ्या प्रांतांमध्ये एक एक माणूस नेमलेला असतो. दारांनी ही सगळी व्यवस्था आपल्या हातात घेतली, त्यामुळे बाहेर जाणारे जे निरोप होते ते ऑटोमॅटिक थांबले. तसं परिणाम उलटा झाला की निरोप येत नाही म्हटल्यावरती तिन्ही मुलं बिथरली वेगवेगळ्या कोपऱ्यांना. आणि शुजा तिथे बंगालमध्ये इतका अस्वस्थ झाला की आता ठीक आहे, आपला बहुतेक बाप वारलेला आहे, दारांनी सगळी सत्ता हातात घेतलेली आहे, औरंगजेब खाली मुराद त्या टोकाला, आपण वरती जाऊया. म्हणून हा बंगालमध्ये गंगा नदी आणि या मार्गाने हा वरती सरकार लागला शुजा. यावेळी औरंगजेब कात्रीमध्ये फसला होता. प्रॉब्लेम असा झाला होता की विजापूरशी त्याचं युद्ध चालू होतं, तह व्हायला लागले होते. आणि गंमत म्हणजे विजापूरकर तह औरंगजेबाबरोबर नाही करायचे, विजापूरकर स्वतःचा वकील दिल्लीला दाराकडे पाठवायचे, दारा शहाजहानचे कान थुंकायचा आणि मग पुढे सगळं चालू व्हायचं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला होता की वर्ण फरमानं 2-3 आली की तू तह कर, आता युद्ध करून खर्च वाढवू नकोस, ते देतात ते घे आणि विषय संपव. याच्यामध्ये होतं असं की तुम्ही एखादं युद्ध जिंकणं आणि एखाद्या युद्धामध्ये तह होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा तुम्ही सत्तेच्या जास्त जवळ जाता, तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलेलं असतं, स्वतःला सिद्ध केलेलं असतं. आणि औरंगजेबाच्या नशिबात औरंगजेबानी कुठलंही युद्ध जिंकू नये अशी दाराची इच्छा होती. या सगळ्यामध्ये जो तह म्हणतोय त्याचं प्रकरण एकीकडे चालू असताना शहाजहान आजारी पडला. उत्तरेत जावं तर दक्षिणेतली पकड निसटते, दक्षिणेत थांबावं तर उत्तरेतलं राज्यकारभारचं काय होईल काय सांगता येत नाही. आणि शहाजहान मेलाय की नाही हे माहीत नव्हतं, पण औरंगजेबाने ठरवलं की 1 महिना शांतपणे वाट बघायची. अजून एक गुण संथपणा, राजकारणात अत्यंत महत्त्वाचा गुण असतो. राजकारणात गरम डोक्याचा माणूस फार टिकू शकत नाही, काहीतरी वेडेवाकडे निर्णय घेता तुम्ही आणि समोर त्याला संधी देता. औरंगजेबाने अनेक वेळा जीवावरती बेतलं असताना देखील थंड राहिलेला औरंगजेब, पुढे सुद्धा त्याची उदाहरणं अनेक येते. त्यांनी सगळा अंदाज घेतला, नर्मदे पलीकडे बुऱ्हाणपूर जो सगळा भाग आहे, बुऱ्हाणपूरवरनं नर्मदा जवळ आहे, तिकडचे डाग ई दरोगा जे मी मगाशी सांगितले तिथली सगळी लोकं जी होती ती आपल्या ताब्यात घेतली, तिकडनं शेवटपर्यंत जे मेसेज येत आहेत ते त्यांनी ट्रेस करायला सुरुवात केली. शहाजहानची सर्वात शेवटची खबर काय होती हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला तेव्हा कळलं की अजून मुरादही जागेवरनं हल्ला नाही आहे, सगळ्या वरंदाला अंदाज आला. त्यांनी मुरादकडे गुजरातमध्ये
माणूस पाठवला आणि मुरादला सांगितलं की दाराची जी उत्तरेतली पकड आहे किंवा दारा शिकव, तू आणि मी एकत्र झालो तर आपण दाराला मात देऊ शकू, आपण एकत्र होऊया, तुझ्याकडे किती पैसा आहे माझ्याकडे किती पैसा आहे याचं सगळं बघू, दोघांकडे किती दारं उघड आहे किती सैन्य आहे, आपण एकत्र झालो तर दारापेक्षा आपली नक्की ताकद जास्त आहे. आणि हे पत्र आल्यानंतर मुरादनी सगळे अंदाज घेतला, सुरत एकट्या शिवाजी महाराजांनी लुटलेली नाही आहे, सुरत मुरादनीसुद्धा लुटलेली आहे. का? तर सत्ता पाहिजे, स्वतःचंच घर स्वतःचीच खोली स्वतःचंच कपाट हे लुटण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी सुरतेवरती 1.5 दिवस गाढवाचं नांगर फिरवल्यासारखी अवस्था केली, तिथल्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांना जवळपास कैद्यात घातलं आणि सांगितलं मला आत्ता कर्ज द्या, म्हणजे त्याला तलवार मानेवरती ठेवून कर्ज मागितलेली आहेत त्यांनी. मी सत्ताधीश झालो की तुमचे पैसे देतो परत, ॲज सिम्पल ॲज दॅट. असं करता करता त्यांनी एक साधारणतः 50-1 लाख रुपये तेव्हा जमवले आणि मग दोघं बुऱ्हाणपूरच्या जवळ एक गाव आहे तिकडे दोघं भेटले आणि मग दोघांनी पुढे जायला सुरुवात केली. याच दरम्यान झालं होतं असं, शुजा बंगालवरनं वरती आला होता, त्याच्याविरुद्ध सुलेमान शुक दारा शुकचा हा मोठा मुलगा आहे, त्याला आणि जयसिंग ज्याला पुढे मिर्झा राजा हा किताब मिळाला, मिर्झा म्हणजे राजपुत्र, त्या जयसिंगला आपल्या मुलाबरोबर त्यांनी शुजा विरुद्ध लढण्यासाठी पाठवलं आणि त्या दोघांनी शुजाला म्हणजे पराभव झाला शुजाचा आणि मागे मागे त्याला ढकलत पुन्हा बंगाल प्रांतात ढकलून दिलेलं आहे. पण होतं असं की कधीकधी काही तुमच्या स्टेप्स ज्या असतात, तुम्ही घेतलेल्या काही घेतलेले निर्णय असतात, ते अंगाशी येऊ शकतात. जयसिंग त्याबाबत शहाणा होता, जयसिंग सुलेमान शुकोला सांगत होता की शुजाला एवढा फटका आत्ता पुरेसा आहे, आत्ता तुझ्या वडिलांना आपली गरज आहे, आपण परत फिरूया. पण सुलेमान शुक विजयाच्या धुंदीत होता, आता आपला बाप कदाचित सत्तेवरती येईल आपण राजपुत्र बनू ही त्याची पुढची स्वप्न होती, त्याला जयसिंगाकडनं आज्ञा घ्यायच्या नव्हत्या. त्यांनी सांगितलं नाही शुजाचा मी नाश करणार आणि मगच मागे फिरणार. त्यामुळे एका ठराविक हद्दीच्या बाहेर गेल्यानंतर दाराला जेव्हा पुढे गरज पडली तेव्हा सुलेमान शुक वेळेवर येऊ शकला नाही, हे अंगलट आलेलं प्रकरण आहे. आणि हे सगळं बघून जेव्हा औरंगजेब परत फिरला आहे तेव्हा इथं राजकारणी दिसतो, त्याने कुतुबशाह आदिलशाह आणि शिवाजी महाराज या तिघांबरोबरही तह केलेला आहे. मी जर मगाशी म्हटलं की शिवाजी नावाचा हा जो इसम आहे तो फक्त जहागीरदार नाही आहे, वेगळा काहीतरी स्पार्क आहे इकडे, नाही तर दिल्लीचा राजपुत्र एका जमीनदाराशी का तह करेल. त्यांनी पहिल्यांदा ओळखलं होतं की हे काहीतरी वेगळं आहे, ह्याच्याकडे नंतर बघता येईल. आणि गंमत म्हणजे निघताना त्यांनी सलोखा वगैरे केला, शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं की तुम्ही जे केलं म्हणजे कल्याण भिवंडीचं प्रकरण ते क्षमा करण्याजोगं नाही, पण तरीसुद्धा आमची तुमच्यावरती मर्जी आहे, असंच काम करत राहा, तुम्ही विजापूरकरांचा जो मुलूक जिंकला आहे त्याला आमची मान्यता आहे, गरज लागली तर तुमचे 500 घोडेस्वार आम्हाला लागतील अशा आशयाचं पत्र स्वतःचं शिक्क्यासकट पाठवून दिलं. त्याचवेळी हा विजापूरला पत्र लिहितो की आपल्यातला जो तह आहे तो कायम करा, मला इथे परत युद्ध नको आहे आणि शिवाजीचा नाश करा. हे एकमेकांना लिहिलेलं पत्र आहे, ह्याला सांगतो की तू त्यांचा मुलूक जिंक माझी मान्यता आहे, त्यांना सांगतो की शिवाजीचा नाश करा. हे सगळं राजकारण समजून घ्यायला लागल्यावरती औरंगजेब काय कॅरेक्टर होतं, त्याच्या डोक्यात काय विचार असायचे, शत्रूबाबत त्याच्या काय स्टेप्स असायच्या हे समजायला सुरुवात होतो. पुढे दाराविरुद्ध समूहगड जवळ हे बिहार भागात आहे, अचंबळच्या वरती थोडंसं, आग्र्याच्या पासून साधारणतः 50-60 मैल खाली असेल समूहगडचा भाग. तिकडे दाराविरुद्ध यांचं युद्ध झालं आणि दाराचा पराभव झाला, दारा उलटा आग्र्याकडे पळायला लागला आणि आग्र्याकडे गेल्यानंतर तो पहाटे पोहोचला, त्यांनी काही तास स्वतःला खोलीमध्ये बंद केलं. शहाजहाननी त्याला निरोप पाठवला की मला भेटायला ये, तेव्हा त्यांनी सांगितलं मी अपयश घेतलेलं तोंड तुमच्यासमोर दाखवू शकत नाही, मी इकडनं निघतो आहे, मी काश्मीर भागात जाईन, असं त्यांनी सांगितलं. आपल्या मुलावरती त्याचं इतकं प्रेम होतं की 8-10 खेचरांवरती त्याला सोन्याच्या मोहरा हिरे जडजवाहीर भरून दिलं आणि त्याला पाठवलं. दारा तिकडनं एक साधारणतः 3,500-4,000 लोक आणि मग पुढे 5,000 लोक त्याची जमत गेली. तिकडनं तो आधी काश्मीरचा थोडासा भागाकडे गेला आणि मग खाली लाहोर, लाहोरकडनं गुजरात भागात वगैरे आला आहे तो. 3 दिवसानंतर मुराद आणि औरंगजेब आग्र्याला पोचले. शहाजहाननी आतनं किल्ल्याचे दरवाजे बंद करून घेतले. आग्र्याचा किल्ला हा राजधानीचा किल्ला असल्यामुळे तिथे भरपूर दारुगोळा होता, संरक्षण व्यवस्था अत्यंत उत्तम होती, स्वतः शहाजहान आजारी का असताना पण जागेवरती होता. बाहेरून किल्ला लढू म्हणजे किल्ला घेण्याचा प्रयत्न हा मूर्खपणा होता.
कारण एकीकडे दारा नेसतून गेलेला आहे, त्याने परत सैन्य जमवलं तर काय, पाठी शुजा जरी पळून गेला असला तरी शुजासुद्धा आहे अजून. म्हणून त्यांनी एक काम केलं की शहाजहानला सांगितलं पत्र लिहून की मी फक्त तुमचा जीव वाचवायला आलो, किल्ल्याचा दरवाजा उघडा मला आत घ्या, आणि इकडनं दारा निघून गेला आहे, तुम्ही सुरक्षित आहे हे एकदा मला माझ्या डोळ्यांनी बघू द्या, मी मागे फिरतो. शहाजहानला माहीत होतं या वाटाण्याच्या अक्षतात हा काय परत फिरणार नाही आहे, तेव्हा शहाजहाननी सांगितलं की तू मी जिवंत आहे, हे मी माझ्या सही शिक्क्यानिशी लिहितो आहे, तू परत जा, त्यानंतर मग बघू काय करायचं, तू दख्खनला गेल्यावरती मी पुढल्या तुझा जे काही आज्ञा असतील अधिकार असतील ते देईल. ह्याच्यामध्ये त्याचा पेशन्स संपला 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यमुनेचं जे पाणी जायचं ते पाणी त्यांनी ब्लॉक करून टाकलं. साधारणतः 1-4 दिवस कसाबसा किल्ल्याने तग धरला, कारण किल्ल्यामधली लोकसंख्या भरपूर होती, राजधानीचा किल्ला होता म्हटल्यावरती पाण्याचा वापर हा छान शेवटी म्हणजे कारंजांपासून ते पिण्यांपर्यंत जनावरांना पाणी लागतं, तिथले बगीचे असतात त्यांना पाणी लागतं. 3-4 दिवसांनी हे टेकीला आले, त्यांनी पत्र लिहिलं शहाजहानने की बाबा तू जे करतोयस ते इस्लामच्या विरुद्ध आहे, लोकांना आणि बापाला तहानेलेलं ठेवतो हे इस्लामच्या विरुद्ध आहे. औरंगजेबाने त्याला पत्र लिहिलं मी तुमच्यासारखा वागतोय, तुम्ही तुमच्या बापदात्यांबरोबर जे केलं ते मी तुमच्याबरोबर करतो, इस्लाम तुम्ही मला शिकवू नका. हे मी जे म्हटलं की जसं सत्तेकडे माणूस जायला लागतो तसा धर्म त्याला पाहिजे तसा बदलायला सुरुवात करतो, आता औरंगजेब जसं सांगेल तसा इस्लाम होणार होता. त्यानंतर बऱ्याच त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार झालेले आहेत, एकमेकांना दोषारोप दिलेले आहेत, एकमेकांची पार पत्रांमधूनच चालं काढलेली आहेत. शेवटी इलाजच नाही, पाणी नाही म्हटल्यावर तुम्हाला टिकून राहता येत नाही. किल्ल्याचा दरवाजे उघडले, त्यांनी स्वतःच्या मुलाला किल्ल्याच्या दरवाज्याची व्यवस्था असते संरक्षणाची ती करायला ठेवलं. हा शहरामध्ये आला पण बाहेरच्या वाड्यामध्ये राहिला, हा भेटायला शहाजहानकडे गेला नाही, कारण त्याला कळलं होतं की तारतर जमातीच्या ज्या स्त्रिया असतात त्या उत्तम शस्त्र आणि धनुष्य चालवू शकतात, धनुष्यबाण. तेव्हा शहाजहानचं जे संरक्षणाचं कडं होतं त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त या तारतर स्त्रिया होत्या शहाजहानच्या इकडे. तेव्हा शाहिस्ते खान आणि इतर दिल्लर खान वगैरे लोकांनी सांगितलं मूर्खपणा करू नको, तुला मारून टाकेल, तू जाऊ नकोस. म्हणजे त्याच्या डोक्यात नसतानाही बाहेरनं संशयाचं भूत जे असतं ते त्याच्या डोक्यात घातलं गेलं, त्यामुळे हा भेटायला गेला नाही. या दरम्यान व्हायला लागलं असं की मुराद जो आहे त्याला वाटायला लागलं की आपल्या हातनं सत्ता निसटती आहे, म्हणून त्यांनी स्वतःच दरबार भरवायला सुरुवात केली. त्यांनी औरंगजेबाकडची लोकं जी आहेत ती स्वतःकडे घ्यायला सुरुवात केली. त्यांनी म्हटल्यावरती औरंगजेबाला कळलं की हे लक्षण फार चांगलं नाही आहे, कारण मुराद आणि त्याचा करार झाला होता की जर सत्ता आपल्याला मिळाली तर काश्मीर, पंजाब, सिंध, गुजरात हा भाग तू घे, उरलेला भाग मी ठेवेल. मुराद असं वागायला लागल्यानंतर त्यांनी मुरादला पत्र लिहिलं की बाबा मी गैरसमज करून घेऊ नको, आत्ता थोडंसं कठोरपणे वागायची गरज आहे तेवढंच मी करतो आहे, मी तुला जे वचन दिलं ते कायम आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला मेजवानीला बोलवलं, मुरादला. मुराद मेजवानीला आल्यानंतर मुरादला दारू प्यायची भयानक सवय होती, त्याला दारू पिऊन तर्र केलं, त्याचं शस्त्र काढून घेतलं आणि त्याला सोन्याच्या साखळदंडांमध्ये अटक केली. जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्याला सांगितलं उगाच गडबड करू नको, गडबड केलीस तर मारणार असेल, आत्ता शांतपणे राह, मी तुला दिलेलं वचन अजूनही पाळायला तयार आहे, फक्त आत्ता मी जे करतो ते मला करू दे. अर्थात हे वचन कधीच सत्य झालं नाही, त्याला आग्र्याच्या किल्ल्याला टाकलं, 3 वर्षांनी त्याची हत्या केली गेली. आणि हे सगळं असताना दारा जागेवर नाही, शुजा बंगालमध्ये परागंद झाला आहे, मुरादचा विश्वासघात केला. 5 जून 1659 औरंगजेबाने राज्यारोहण करून घेतलं, त्यांचं जे ज्योतिष आणि त्यांचं जे आहे ते करून त्यांनी राज्याभिषेक करून घेतलं. मगाशी मी सांगितलं की मला लक्षात नाही, त्यांनी 51 नाणी पाडली, तर 1 नाणं त्यांनी या दिवशी पाडलेलं आहे माझ्या राज्यारोहणाचं पहिलं असं करून त्यांनी हे केलं आहे. मग पुढे अर्थात दाराची सगळी ससे होलपट झाली आणि गुजरातच्या भागात तो पकडला गेला, त्याच्या बायको आणि एका मुलासोबत त्याची बोडक्या हत्तीवरनं म्हणजे ज्याला अंबारी नसते अशा हत्तीवरनं दाराची पूर्ण मिरवणूक अक्षरशः काढली गेली. त्याला शक्य तितकं अपमानित केलं गेलं, त्याला आणि सिपाहर शुको सुलेमान शुको निष्ठून काश्मीरच्या राजाकडे निघून गेला, त्याच्याकडे आश्रय घेतला, त्यामुळे सुलतान शुको अजून तरी जागेवरती होता. दाराला जेव्हा आग्र्याला आणलं तेव्हा दाराला त्याने सांगितलं की याला कैदेत घाला. आणि मग काही दिवसांनी दारावरती आणि सिपाहर शुकोवरती त्यांनी मारेकरी घातले. निनाद काका याची गोष्ट नेहमी सांगायचे की
जेव्हा दाराला मारलं ही त्याच्याकडे जेव्हा बातमी घेऊन आलं की दाराला मारलं आहे, त्याने सांगितलं माझा विश्वास नाही आहे, मला मुंडकं बघू द्या त्याचं. तेव्हा त्याचं ते तपकात म्हणा किंवा पिंजरात घालून तसं ते मुंडकं आणलं गेलं. संध्याकाळची वेळ होती, अंधार पडत होता. ते मुंडकं आणल्यानंतर त्याने सांगितलं की ते गर्दन मारल्यामुळे डोळे नाक कान यातनं रक्ताच्या धारा आल्या होत्या. म्हणे पुसा. पुसल्यावरती म्हणे नाही नाही अजूनही नाही, त्याची एक काम करा, दाराशी दोन युद्ध झाले त्याची, एक समूहगडचं झालं, दुसरं त्याचं खजवाच्या आसपास, सॉरी खजवा नाही देवराईच्या आसपासचं झालं. तेव्हा देवराईच्या युद्धामध्ये दारा शुकोचं पागोटं किमान शाला म्हणतो तो खाली पडला होता. म्हणजे ते मी माझ्या अंतपुरात माझ्या खोलीत ठेवलेलं आहे, ते घेऊन या. ते आणल्यानंतर त्या नोकराला सांगितलं याच्या डोक्यावर ठेवते, त्याच्या डोक्यावर ठेवलं आहे ते घट्ट बसतं आहे, हां म्हणजे याचंच आहे. त्यांनी सांगितलं की ती क्षमादानं असतात मेणबत्त्या किंवा हे, तर जवळ आणा. त्याच्या उजेडात त्यांनी बघितलं, त्यांनी सख्खा भाऊ त्यांनी अशा पद्धतीने खात्री केली की हां आता हा दारा आहे. आणि मग स्वतःच्या कमरेची कट्यार काढली, त्याच्या कपाळाला 3 वेळा त्याने टोचलं, पुरून टाका मी आहे. हे त्यांनी सख्ख्या भावाबरोबर वागलेलं आहे, म्हणजे क्रूर संशयही किती असावं. शिपार शुकवायचं काही फार वेगळं झालं नाही. इकडे दाराचं हे होत असताना शुजाविरुद्ध खजवाची मोहीम करावी लागली आणि परत ती बिहार भागात सगळं हे झालेलं आहे. आणि हा जो जसवंत सिंह आहे, म्हणजे जो पुढे मराठ्यांशी लढायला वगैरे आला होता, तेव्हा जसवंत सिंह पहिल्यांदा औरंगजेबाला येऊन मिळाला. आणि जसवंत सिंह हा खरं तर दाराचा माणूस, आपल्या मालकाला किंवा आपल्या जे व्यक्ती मानतो की बाबा हां हा राजा व्हावा अशा व्यक्तीला मारलं आहे म्हटल्यानंतर जसवंत सिंह दुखावला गेला होता. जसवंत सिंहानी औरंगजेबाला सांगितलं की मी तुझ्याबरोबर मोहिमेत आहे. औरंगजेबाच्या मागच्या बाजूला राजपुतांनी स्वतःची छावणी टाकली होती. जसवंत सिंहानी शुजाला निरोप पाठवला गुप्तपणे की पहाटे मी पिछाडीवरनं हल्ला करीन, तुला इकडे नगारे आरडाओरडा. आणि कारण या दोन्ही सेना एकमेकांच्या समोर येऊन बसल्या होत्या, एकमेकांना एकमेकांचा ध्वज दिसत होते, एवढ्या अंतरावरती त्या मैदानात येऊन थांबले होते. म्हणून तुला इकडे आग आरडाओरडा किंकाळ ऐकू आलं की तिकडनं तू हल्ला कर, आपण मधल्यामध्ये औरंगजेबाची चटणी करून टाकू. जसवंत सिंहानी तसं केलं, पण शुजा संशय, म्हणजे तो असा ब्लडमधनं आलेला आहे, रक्तातनं आलेला संशय, कशावरनं औरंगजेब आणि जसवंत सिंहाचं हे आपल्याला पुढे खेचण्यासाठी रचलेलं नाटक नाही आहे. शुजा जागेवरनं हल्ला नाही. जसवंत सिंहाला शक्य तेवढी कापाकापी केली आणि जसवंत सिंह मारवाडच्या वाटेला पळून गेला. जसवंत सिंहाला सुडाचं आत्मिक समाधान लाभलं, पण औरंगजेबाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची संधी शुजाने घालवली. हे सगळं पहाटे चालू होतं. पहाटेचा पहिला नमाज पडण्यासाठी औरंगजेब नमाज पडत होता. त्याच्या नोकराने धावत येऊन सांगितलं, जसवंत सिंह जो आहे तो छावणी सोडून पळून गेला आहे, शांतपणे नमाज पडत होता, जाऊ द्या. आणि नंतर जेव्हा युद्धाला उभं राहिला तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे फार बरं झालं हा आधी निघून गेला. ऐन युद्धात जर यांनी पलटी मारली असती तर आपण संपलो होतो, राजपूत आहेत ते, युद्धामध्ये जीव गेला तरी ते हे करतील. आत्ता कापाकापी करून निघून गेले ते. म्हणजे आपलं 25% सैन्य कमी होतं तरी हा माणूस शांत आहे. एखाद्याने किती थंड रक्ताचं असावं, डिसिजन पॉवर काय असावी, अजून एक उदाहरण आहे. मग अर्थात शुजाचा पराभव झाला आणि शुजा परागंदा झाला. पण गंमत अशी झाली की जो महम्मद सुलतान औरंगजेबाचा सर्वात मोठा मुलगा, शुजाची मुलगी आहे, त्याचं आणि महम्मद सुलतानचं लग्न झालं होतं. यांच्यामध्ये चुलत बहीण भावंड लग्न करायचं. त्यामुळे जो शुजा होता तो त्याचा काकासुद्धा होता आणि त्याचा सासरासुद्धा होता. त्यांनी महम्मद सुलतानला सांगितलं की मी तुझ्यासाठी सत्तेची वाट मोकळी करून देतो, सत्ता तुझी काय माझी काय एकच आहे. आणि शुजानी महम्मद सुलतान औरंगजेबाच्या विरुद्ध उभं केलं. खजवाची मोहीम हरल्यानंतर हा गंगा नदीमधनं आधी बांगलादेश ढाका, आत्ताचा बांगलादेश ढाकामध्ये गेला आणि तिकडनं आराकान प्रांतात निघून गेला, पलीकडचा प्रांत. आणि नंतर त्याचं काय झालं हे कळलंच नाही शुजाचं, शेवटपर्यंत इतिहासाला ज्ञात नाही आहे. कदाचित त्या आराकान राजांशी त्याचं भांडण झालं, त्यात तो मारला गेला असंही काही जण म्हणतात, पण त्याला असा काही पुरावा मिळाला नाही आहे. आणि महम्मद सुलतान अटकेत पडला, स्वतःचा थोरला मुलगा 25 वर्ष यांनी ग्वाल्हेरच्या किल्ल्यात डांबून मारलेला आहे. त्यानंतर सुलेमान शुको, जो मी मगाशी म्हटलं की दारा शुकोचा दुसरा मुलगा जो काश्मीरच्या राजाकडे गेला होता, काश्मीरच्या राजाला यांनी पत्र पाठवलं की तू सुलेमान शुकोला तुझ्या राज्यातून बाहेर काढणार, आता मी सैन्य पाठवतो.
ते राज्य तसं छोटं होतं, मुघलांशी लढा देईल एवढं नव्हतं. तेव्हा त्याने हातपाया पडला तो आणि त्याला सांगितलं की मला तुला अपाय करायचा नाही आहे, तू माझ्याकडे आश्रयासाठी आला आहे म्हटल्यावर मी तुला काय बंदोबस्त आणि जेरबंद करून पाठवणार नाही, तू तुझी माणसं घे, मी तुला थोडा पैसा देतो, माझ्या राज्यातून निघून जा. म्हटल्यावरती हिमालयाच्या पायथ्या पायथ्याकडनं हा निसटायचा प्रयत्न करत होता, पण ती बातमी लागली, हेरांनी बातमी आणली, त्याला पकडलं सुलेमान शिकोला आणि आग्र्याला याचा समोर उभं केलं औरंगजेबाच्या. भर दरबारात कुराणाची शपथ घेऊन औरंगजेबाने सांगितलं की मी तुझ्या जीवाला काहीही अपाय करणार नाही. सुलेमान शिकोहला आपला काका काय चीज आहे हे माहीत होतं. त्याने सांगितलं जर तुम्ही माझा जर अपाय करायचाच असेल तर मला पौस्ता देऊ नका. आता पौस्ता म्हणजे काय, तर अफू जे असायचं आणि त्यावेळी अफू व्यवस्थित व्यापार व्हायचा, अफूचा व्यापार आत्ता आता 1800 दणकून व्हायचा. मुघलांच्या राज्यामध्ये अफू भरपूर बेसुमार पिकायची, तर अफूची जी बोंडं आहे ते चुरडून रात्रभर पाण्यात ठेवायची आणि त्याच्यापासून ते सरबत बनायचं, ते प्यायला द्यायचं एक, आणि ते सरबत तो ग्लास पूर्ण संपल्याशिवाय तुम्हाला जेवण मिळायचं नाही. म्हणजे काय, तुम्ही अगदी काय सत्याग्रह टाईप जरी बसला तरी काय 4 दिवस तुम्ही भूक मारू शकाल. बरं, या लोकांना राजा राजपुत्र यांना दिवसाला 4 वेळा खायला लागतं, त्यामुळे तो तग धरू शकायचं नाही भुकेसमोर. आणि तो एकदा 15 दिवस 20 दिवस ते पाणी सतत पोटात गेलं की तुम्हाला तो चस्का लागतो. याचं कारण असं होतं की तुम्हाला थेट मारता येत नाही, अनेकदा लोक बंड करून उठतात, म्हणून जिवंतही ठेवायचा पण सत्तेच्या लायक नाही सोडायचा. तेव्हा सुलेमान शिकोहने सांगितलं मला पौस्ता देऊ नका, इकडे माझी गर्दन मारा आणि विषय संपवा. पण नाही, त्याला कुराणाच्या सत्तेवरती सांगितलं होतं, त्याला आग्र्याच्या किल्ल्यामध्ये पौस्ताचा त्याला भांड आलं, करता करता त्याला 1.5 वर्षांनी त्याला मारलं आणि किल्ल्याच्या आवारातच पुरलं. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये या लोकांची भरपूर थडगी आहे, औरंगजेबानेच बांधलेली आहे. औरंगजेब जेव्हा अधिकारावरती आला, सत्ता काय असते, लेवल काय असते सत्तेची, एवढं सत्ता मिळवण्यासाठी एवढं का, तर एकतर एवढा मोठा हिंदुस्थान तुमच्या पायाशी असतोच, पण बादशाचं हे अधिकार आहेत. तुम्ही जर अधिकार बघायला गेले तर रोजच्या रोज रयतेला दर्शन देणे हा अकबराने सुरू केलेला. अकबर स्वतःच्या पायाचं तीर्थ वगैरे द्यायचा आणि त्याने लोकं बरी व्हायची म्हणून लोक अशा श्रद्धेने अकबराकडे यायची. तिथपासून ते रयतेला दर्शन देणं हे अकबराने चालू केलं. चौकीची तस्लीम आणि 3 वेळा ताजी, म्हणजे कुठल्या तरी एका सरदाराला तो मान असायचा की आज माझ्या महालभोवतीचं संरक्षण तू बघणार, आणि दिवसातनं 3 वेळा येऊन त्याने ताजीम द्यायची की बाबा रिपोर्टिंग असतं त्या पद्धतीने. कुर्निसात करून घेणं, बादशाह सोडून बाकी अख्ख्या त्याच्या साम्राज्यामध्ये कोणी कुर्निसात करून घ्यायचा नाही. कुर्निसात म्हणजे आपण ज्याला आपण बघतो की हात कपाळाला लावतात त्या पद्धतीने कुर्निसात. सुवर्ण तुला करून घेणे, स्वतःची सोन्याची तुलना करून घेण्याचा अधिकार बादशाह सोडून कोणालाही नव्हता. प्रत्येक वेळा कूच करेल तेव्हा नगारा वाजवणं, जे राजगायक आहेत ते ज्या पद्धतीने गातात त्या पद्धतीने अख्ख्या राज्यामध्ये बाकी कोणी गायचं नाही. शुक्रवारचा नमाज अदा करण्यासाठी पालखीतनं जायचं, आणि त्याचंच पॅरल अधिकार की बादशाह पालखीत असताना बाकी कोणी घोड्यावरती यायचं नाही राजपुत्र सोडून. दुसरं, गुन्हेगाराचे डोळे कान नाक कापणं याचे आदेश द्यायचं फक्त बादशाला अधिकार होता, बाकी कोणी हा आज्ञा देऊ शकायचं नाही. पण जर त्यांनी धर्मांतर केलं तर कदाचित त्याचा जीव वाचायचा. सिंहाची शिकार करणे हा फक्त बादशाह आणि राजपुत्रांचा अधिकार होता, बाकी सिंह सोडून बाकी कुठलेही प्राणी मारा, सिंहाची शिकार तुम्ही नाही करायची, फक्त बादशाचा अधिकार. मनोरंजनासाठी हत्तींची झुंज लावणं फक्त बादशाचा अधिकार. शाही पत्रात पंजा आणि शिक्का, पंजा म्हणजे जो चंदनाच्या जे पाणी असायचं त्याच्यामध्ये करून तो पंजा उमटवला जायचा, तो अधिकार फक्त आणि फक्त बादशाचा होता. त्यानंतर उच्चासनावर बसायचं आणि मग दरबार भरवायचा. एखाद्या व्यक्तीला हुद्दा किंवा मनसब दिली हे बादशाहकडे, बाकी कुठला सरदार चल मी तुला वतन दिलं असं नाही करू शकायचा, बादशाहकडे अर्ज करावा लागायचा मग त्याने मनसब मिळायची. आणि शेवटचा आणि या सगळ्यांच्या पेक्षा मोठा अधिकार धर्माचा आणि सगळ्या सैन्याचा प्रमुख. एवढे सगळे अधिकार असताना सत्ता का नको, यापैकी मी हे लाल रंगात दिलेले आहे ते गैर इस्लामी आहे म्हणून औरंगजेबाने हे ती बंद करून टाकले प्रकार. अकबराने टिळा वगैरे लावणंसुद्धा अकबराने चालू केलं होतं, हे इस्लामी नाही आहे म्हणून औरंगजेबाने बंद केलं होते. हे ॲक्च्युली माझं टायटल चुकले, कारभार नाही हे त्याचं सत्ता हातात घेण्याचंच आहे. सॉरी मी मागे गेलो का, सॉरी. याच्यामध्ये आता आपण थोडंसं पुढे जाऊया, म्हणजे तो सत्तेवरती आला, त्यांनी बरेचसे रिफॉर्म्स केलेले आहेत, अनेक त्यांनी काही जे
कर असतात ते काढून टाकले, काही वाढवले, शेतसाऱ्याची पद्धत बघितली, आपल्या कुठल्या सुभ्यामध्ये किती उत्पन्न येतं आहे याचं केलं. जी जुनी लोकं होती त्यांना न दुखावता हळूहळू कमी करत गेला. मी जे म्हटलं की आज औरंगजेब का, ते औरंगजेबाचं उदात्तीकरण वगैरे काही नाही आहे, तो क्रूर होता तर क्रूर होता हे सांगतोय मी. पण तो जो कल्याण भिवंडीवर हल्ला करून शिवाजी महाराजांनी पहिला ट्रिगर खेचला होता, त्यानंतर शाहिस्तेखान प्रकरण, सुरतेचं प्रकरण, अनेक गोष्टी, त्याला कार्तलब खान आला आणि इतके लोक पाठवतोय पण शिवाजीवर काही परिणाम नाही, कोण या माणूस, एवढं काय होतं, हरत का नाही आहे, सुरतेवरती छापा मारतोय म्हणजे काय. आणि त्याचा पहिला छापा झाल्यानंतर औरंगजेब तेव्हा काश्मीरमध्ये होता, आजारी पडला होता औरंगजेब, आणि ते काय म्हणतात त्याला जा हवा पायलट म्हणून तो काश्मीरमध्ये गेला होता. ती सुरतेची बातमी वाचल्यानंतर बहुतेक तो आजूबाजूचा बर्फ वितळला असेल, कारण सुरत आणि बुऱ्हाणपूर हे दोन काय म्हणतात त्याला मानाचे बिंदू होते. त्यापैकी एक मानाचा बिंदू शिवाजी महाराजांनी केला, शाहिस्ते खान त्याची तीन बोटं जे हल्ला केला, म्हणजे तो जीवत जायचा पण तीन बोटांवरती वाचला तो. आणि तो प्रति औरंगजेब होता. शाहिस्ते खानसुद्धा आलतूफालतू माणूस नाही आहे, हा माणूससुद्धा 95 वर्ष जगला आहे आणि औरंगजेबाचा आपल्या बंगालचा कारभार खूप त्यांनी मोठा करून ठेवलेला आहे. आणि अशा कर्तबगार प्रति औरंगजेबावरती हा कोणीतरी एक माणूस आहे तो हल्ला करतो, त्यामुळे शेवटी मिर्झा राजा जयसिंग एका हिंदू विरुद्ध कट्टर हिंदू माणूस उभा केला त्याने. अर्थात ते सगळं प्रकरण माहिती आहे, ते 23 किल्ले आणि सगळ्या हे झाला. मिर्झा राजाने सांगितलं शिवाजी महाराजांना की तुम्ही दिल्लीला जा आणि तिकडे तहाची बोलणी करा. आपल्याला इथपर्यंत ही गोष्ट माहिती आहे की शिवाजी महाराजांचा कुठल्या पद्धतीने तो अपमान व्हायला लागला, दिवाण्याम, दिवाणे खास आणि असं जे उशीर होत गेला, रामसिंगासारख्या रामसिंगाचा दिवाण भेटायला गेला, या हद्दीपर्यंत जाऊन शिवाजी महाराजांचा अपमान केला गेला. या आग्रा भेटीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शिवाजी महाराजांपुढे तेव्हा इलाज नव्हता, आता कदाचित शिवाजी महाराज कधीच गेले नसते, कारण ही प्रचंड मोठी रिस्क होती. जो स्वतःच्या भावांना आणि मुलांना सोडत नाही तो तुम्हाला का सोडेल, सुरतेवर हल्ला केला आहे, त्याला फसवलं आहे. औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी किमान 3 ते 4 वेळा फसवलं आहे, हा एकच माणूस आहे जो औरंगजेबाला वारंवार फसवतो किंवा मात देतोय, एकच माणूस आहे. बाकी औरंगजेबावर पलटवार करण्याची एकाची छाती नाही, एकाची हिंमत नाही आणि सक्सेसफुल कोणी झालं नाही, शिवाजी महाराज पुरून उरलेत त्याला. म्हणून मी मगाशीपासून म्हणतोय की ही दोनच माणसं एकमेकांना अख्ख्या भारतात ओळखणारी होती. म्हणून औरंगजेब आपल्याला कळलं तर कदाचित शिवाजी महाराज आपल्याला थोडंसे समजू शकतील, म्हणून औरंगजेब समजणं महत्त्वाचं आहे. इतक्या क्रूरकर्म माणसाला शिवाजी महाराजांनी वेळोवेळी मात दिलेली आहे. हा माणूस आग्र्याला गेला, तिथे भर दरबारात आवाज चढवला, दरबारामध्ये बादशाकडे मान वर करून बघायची हिंमत नसायची. तुम्हाला त्याचा दरबार असा असायचा की तुम्हाला जर एखादी गोष्ट मांडायची आहे तर तिथल्या जो लेखनिक असायचा त्याला ती अर्जदास्त द्यावी लागायची, भले तुम्ही किती मोठे असा, त्याला किंवा वजिराला अर्जदास्त द्यावी लागायची, तो ती वाचून दाखवणार, नावाचा पुकार होणार, तुम्ही खाली येऊन नजरेला जमीन जरी नजर जी आहे ती जमिनीवर ठेवायची आणि बादशाशी बोलायचं. या ठिकाणी हा माणूस आवाज चढवतो, खिल्लत नाकारतो, सिंहासनाला पाठ दाखवतो आणि निघतो. हा माणूस वाघाच्या काळाचा होता. आणि म्हणजे अशा पद्धतीची लोकं जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय तिची लव्ह हेट रिलेशनशिप तयार होतं. म्हणजे जाणता राजामधील तो काल्पनिक संवाद आहे की दुश्मन भी मिला तो शिवाजी असा, ते खरोखर एकमेकांना हे तुल्यबळ लोक होती. मग या दोघांनाही वाटलं पाहिजे की बास जो लढा देतोय त्यात काहीतरी आहे, कोणतरी आपल्या तुलनेच्या माणसाशी आपण लढा देतोय. दोघांची थोडीशी पटकन तुलना बघूया. तुलना म्हणजे चांगलं वाईट या अर्थाने म्हणत नाही, व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व. चारित्र्याच्या बाबतीत बघायला गेलो तर शिवाजी महाराज आहेत ते अगदी परदेशी लोकांनी सुद्धा शिवाजी राजांचं चारित्र्य हे दुधासारखं स्वच्छ आणि सफेद आहे, इतक्या स्वच्छ नोंदी करून घेतलं आहे, ज्याचा आपल्याला अभिमान आहे. औरंगजेबाचं सुद्धा ते एक हिराबाईचं प्रकरण सोडलं तर त्यांनी आपल्या 4 लग्नांच्या पत्नीशिवाय बाकी कुठल्याही स्त्रीवर कधीही जबरदस्ती केलेली नाही. दुसरी गोष्ट धर्म. आता इथे आपापल्या धर्माबाबत दोघांनाही अभिमान होता पण एक लिमिट ओलांडली की त्याचा धर्मांधपणा होत जातो. शिवाजी महाराजांनी मुद्दा म्हणून कोणाला जाऊन दिवचलेलं नाही आहे दुसऱ्या धर्माला, गरज पडली तिकडे फटका मारलेला आहे त्यांनी. औरंगजेबाने दुसऱ्याच्या टेरिटरीमध्ये जाऊन दुसऱ्यांचं धर्मांतर करणं, मंदिरं किंवा इतर प्रार्थनास्थळं जी आहेत ती उद्ध्वस्त करणं हे प्रकार केलेले.
शौर्य मी सांगतो, म्हणजे औरंगजेबाची मी 2-3 उदाहरणं दिली. शिवाजी महाराजांचं आत्ता उदाहरण दिलं की औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबावरती आवाज चढवणं, दुसऱ्या कोणी असता त्याची कत्तल झाली असते कदाचित तिथल्या तिथे, किंवा हिंमतच झाली नसते त्याची. किंवा अफजल खान प्रकरण, शाहिस्ते खान प्रकरण, स्वतः लिडिंग फ्रॉम फ्रंट. औरंगजेबाची मी जितकी युद्ध दाखवली मगाशी, सगळ्यात औरंगजेब युद्धामध्ये उतरलेला आहे. शिवाजी महाराज स्वतः युद्धामध्ये उतरायचे, जा हजार घेऊन जा आणि लढून या, असं शिवाजी महाराजांनीही केलं नाही आणि औरंगजेबाने केलं नाही. दोघेही लिडिंग फ्रॉम फ्रंट, मी उतरतो. औरंगजेब जेव्हा लढायला उतरायचा, चिलखत नसायचं औरंगजेबाचं. खूप जणांनी हे लिहून ठेवलं आहे की राजपुत्र चिलखत न घालता युद्धाला उतरतो. कुटील नीतीमध्ये दोघांनी एकमेकांवरती अनेक डाव प्रतिडाव टाकले आणि दरवेळी ठकाशी महाठक असावं तसं शिवाजी महाराज दरवेळी त्याला पुरून उरलेले. कुटील नीतीमध्ये सुद्धा दोघांची तुलना करता येते की, आणि कुटील म्हणजे याचा अर्थ वाईट नाही, राजकारणात माणूस कुटीलच असावा लागतो, त्यावरूनच कौटिल्य आलेलं आहे. त्यामुळे दोघंही कुटील नीतीमध्ये पारंगत होते आणि शत्रूचा कुठल्याही पद्धतीने नाश करा हे कौटिल्याचं जे विधान आहे ते शिवाजी महाराजांनी तंतोतंत पाळलेलं आहे. राजकारणामध्ये या दोघांनीही नको त्या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर ठेवलेले नाही आहेत. दोघंही त्या बाबतीत राजकारणाला जे अनुसरून वागायचं तसं वागलेलं आहे. सावधपणा, मगाशी त्याचं जे याचं उदाहरण सांगितलं, तो तळघरात गेला नाही, आजूबाजूला सावधपणाचा किती होता. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये हा सावधपणा अनेकदा दिसतो आपल्याला. छोट्या छोट्या गोष्टीत महाराजांनी सावधपणा बाळगलेला आहे. अफजल खानाच्या स्वारीच्या 6 महिन्याआधी त्याच्या रवंदघाटापाशी एक पडीक किल्ला होता, तो त्यांनी बांधला आणि बाजीप्रभू देशपांडेंना पत्र की 10 असा आम्ही घेऊन जा आणि ती वाट बंद करा. म्हणजे अफजल खान येईल तेव्हा त्याची लोकं इकडनं उतरता कामा नये, हा सावधपणा हा माणूस 6 महिन्याआधीपासून दाखवतोय. सो दोघेही किती सावध होते राजकारणामध्ये. आणि सर्वच सगळं येऊन थांबतं कुठे, उद्देशापाशी. औरंगजेबाचा उद्देश सत्ता आणि काय काबूल कंदारपासनं तंजावरपर्यंत साम्राज्य पसरवणं आणि बादशाह होणं अख्ख्या भारताचं हे उद्देश होतं. शिवाजी महाराजांचा उद्देश होता ते स्वातंत्र्य होतं, मुक्ती होती. आणि मराठे टिकले ते उद्देशामुळे टिकलेले आहेत. मराठ्यांकडे काहीच नव्हतं लढण्यासारखं, ना पैसा, ना राजा, ना सिंहासन, काहीच जागेवर नाही आहे. तरी मराठे 25 वर्ष टिकले कारण शिवाजी महाराजांचा उद्देश. त्यामुळे दोघांचा उद्देश काय हे लक्षात घेतल्यानंतर दोघांची राजकारणाची दिशा आणि दोघांचं चरित्र चारित्र्य दोन्ही समजतं. अर्थात शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले. आग्र्यावरून निसटताना या माणसांनी स्वतःची माणसं, हत्ती, घोडे, पैसा, स्वतः मुलासकट हा माणूस निसटून गेला. औरंगजेबाला काहीही करता आलं नाही आणि तिकडे त्यांनी 60,000 रुपयांचं कर्ज घेतलं. इकडे आल्यानंतर शिवाजी महाराजांनी आग्र्यामधल्या व्यापाऱ्यांचं 60,000 रुपयांचं कर्ज फेडलेलं आहे. ते 60,000 रुपयांचं कर्ज कदाचित या ज्या मध्ये फट्टी तयार कराव्या लागतात त्यालाच चारून त्यासाठी त्यांनी केलं, ते वापरलं. आणि अशा पद्धतीने औरंगजेबाला मात देणारा हा एक जबरदस्त माणूस होता. त्यामुळे या दोघांची तुलना हा परत एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. आता औरंगजेब हे वरचं जे वाक्य आहे, देवाला गिरावा ते फिरावा ते निसान अली असे डुबे रावराने मारे गेले की, हे त्याचं कविभूषणाचं तुच्छंद आहे मोठ्याच्या मोठ्या. त्या वाक्यावरूनच लक्षात येईल की त्याच्या पूर्ण कारभारामध्ये त्यांनी काय चालू केलं. तो धर्मांध जो म्हणतोय मी ते इकडे गेला. त्यांनी जिझिया चालू केला. अकबराने जिझिया कर बंद केला होता. त्याच्यानंतरचा जो सलीम आला किंवा जहांगीर आला त्यानेसुद्धा जिझिया चालू केला नव्हता. यांनी आपल्या राज्यारोहणानंतर 11 किंवा 12 वर्षांनी जिझिया पुन्हा चालू केलेला आहे. धर्मानुसार कर प्रणाली असायची. एखादा माणूस जर मुस्लिम असेल तर त्याला 5% कर असायचा, पण तो हिंदू किंवा ख्रिश्चन किंवा गैर इस्लामी असेल त्याला 8 किंवा 9% कर द्यावा लागायचा. तुम्ही कमावतोय तुम्ही, आणि आत्ताच्या चष्म्याने बघू नका, तुम्हाला 400-450 वर्ष मागावी लागलं. ही आर्थिक पिळवणूक होती, ही शब्दशः आर्थिक पिळवणूक होती. आणि म्हणजे तुमचं उत्पन्न काय नाही, जेवढं उत्पन्न त्यावरती तुम्हाला जिझिया द्यावा लागायचं आणि जिझिया ॲडिशनल होता, बरं का. तुमचं उत्पन्न धर्मानुसार वेगळं, त्याशिवाय जिझिया. नंतर आधी त्यांनी फतवा काढला की जी मंदिरं आहेत त्यांची डागडुजी करायची आणि नंतर तर त्यांनी मंदिरच पाडायला सुरुवात केली. आता या ठिकाणी एक फक्त उल्लेख म्हणून सांगण्यासारखं आहे, अर्थात त्यांनी राज्यकारभार राजाला या गोष्टी कराव्या लागतात त्या सदरात केलेल्या आहेत. जशी त्यांनी मंदिरं पाडली तशी त्यांनी अनेक मंदिरांना तनखे आणि जागाही दिलेल्या आहेत. बालाजी मंदिराला त्यांनी सनद दिलेली आहे. महाकालेश्वर उज्जैनचा जे ज्योतिर्लिंग आहे त्याला सनद दिलेली आहे. आसाम उमानाथ मंदिर सनद दिलेली आहे.
अनेक जैन मंदिरांना सनद आणि जागा दिलेल्या आहेत. हा भाग झाला राज्यातल्या लोकांना कधी कधी शांत करावं लागतं, त्यापैकी हा भाग नाही. तर हे त्यांनी कदाचित केलंच नसतं, तो भयानक क्रूर आणि हे होता. म्हणजे त्यांनी जेव्हा ओरिसामधनं त्याचं सैन्य जावं लागतं, ओरिसामध्ये एक तरी मंदिर शिल्लक राहतंय का हा प्रश्न तयार झाला होता. इतकी मंदिरं पाडलेली आहेत, जगन्नाथपुरीच्या मंदिरालाच वशीस पोचवलेली आहे, सोमनाथचं मंदिर फोडलं, पंढरपूरचं मंदिर जे आहे ते उद्ध्वस्त केलं होतं, विठ्ठलाची मूर्ती तिकडनं हलवली होती. हे न संपणारे लिस्ट आहे. म्हणजे त्यांनी शेकडो मंदिरं पाडलेली आहेत, पण काही मंदिरांना त्यांनी तनखासुद्धा दिलं हे लोकांना माहीत नसतं. तर इतिहासात आपल्याला याचे दाखले मिळतात ते फक्त याच्या व्यक्तिमत्वाचा किंवा राज्यकारभाराचा एक भाग म्हणूनच तो पॉईंट सांगितलेला आहे. म्हणजे फार औरंगजेबावरती प्रेम वगैरे करण्याची काही गरज नाही. हिंदू कारकून होते, त्यांनी फतवा काढला की मला हिंदू कारकूनच माझ्या सिस्टीममध्ये नको आहेत. म्हणजे फक्त वेडे मोहम्मदच काहीतरी निर्णय घेतात असं नाही. आणि सर्किटपणा हा तुम्हाला मुघल वंशात बऱ्याच ठिकाणी दिसतो, अकबराचा अनेक ठिकाणी सर्किटपणा दिसतो निर्णय घेण्यामध्ये, तसा सर्किटपणा होता. कारण वर्षानुवर्ष जे तुमचे कारकून आहेत त्यांना एका फतव्यानुसार काढून नवीन माणसं येऊन कारभार नाही चालत. शेवटी त्याला तो हुकूम काही महिन्यांनी मागे घ्यावा लागला, कारण कारभारची बोंब व्हायला लागली, कारकून निघून गेले, जे नवीन आले त्यांना त्यातलं ओकी ठोकळ आहे ना म्हटल्यावरती जुन्या लोकांना त्यांना परत घ्यावं लागलं होतं. आणि हिंदूंच्या नोकऱ्यावरती गदा आली. मी म्हटलं तसं कर प्रणालीत फरक, लोकांनी आर्थिकदृष्ट्या गांजल्यामुळे धर्मांत केलेली आहेत. दरबारातलं जे त्याचे मुस्लिम सरदार होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी आता इस्लाममध्ये दाढी वाढवणं कंपल्सरी आहे. आता मी जे म्हटलं हा जो निर्णय घेण्यात वेडेपणा असतो, त्या अकबरांनी फतवा काढला होता की उद्यापासून सगळ्यांनी तुळतुळी दाढी करून यायची, फक्त मिशी ठेवायची नाही तर तीही ठेवू नका. हे अकबरांनी फतवा काढलेला आहे. म्हटल्यावरती दुसऱ्या दिवशी अकबराचा जो दरबार होता एकदम चक्काचक झाला होता. यांनी परत सगळ्यांना दाढ्या वाढवायला सुरुवात केली. याच्या दरबारामध्ये सगळे सूफी आणि हे आणि ते फार काय म्हणतात बडेजा असलेले पोशाख नको वगैरे त्यांनी नियम काढले अकबराने औरंगजेबाने. त्यामुळे परत ज्या दाढ्या गायब झाल्या होत्या याच्या कारकिर्दीत परत दाढीवाले लोक सगळीकडे दिसायला लागले. अकबर म्हणजे त्याचा मुलगा अकबर, त्यांनी नंतर परागंद झाल्यावर पत्र लिहून हे ऐकवून दाखवलेलं त्याला. म्हणजे दोन अकबर आहेत, एक याचा खापरपण जोबा औरंगजेबाचा आणि दुसरा त्याचा मुलगा. आणि फक्त हा त्रास जो आहे हा धर्मवेडेपणा हे फक्त हिंदूंपर्यंत नव्हतं, त्याच्या दृष्टीने शिया बोहरी सूफी ही लोकंही गैर इस्लामी होती. ही इस्लामी लोकं नाहीच आहेत, तो स्वतः सुन्नी होता. त्यामुळे त्याच्या दृष्टीने इराणचं शिया राज्य किंवा हे खालचे जे दोघं कुतुबशहा आदिलशहा होते, एक तर त्यांना तो आदिल खान आणि कुतुब खान असंच म्हणायचा. शहा नाहीत, शहा मी एकटा, त्या दोघांना खान म्हणजे पत्र लिहिलं की खान असं लिहून पाठवायचा. पुढे ते सांगेन, पण आत्ता एक गोष्ट गंमत म्हणून सांगतो की जेव्हा कुतुबशहाशी त्याचं युद्ध चालू झालं दख्खनमध्ये आल्यानंतर, त्या औरंगजेबाचा एक माणूस कुतुबशहाकडे गेला आणि त्याने सांगितलं की औरंगजेबाने या या आज्ञा दिलेल्या आहेत. तेव्हा कुतुबशहाने सांगितलं मला बादशहा म्हणतो. तेव्हा हा औरंगजेबाचा वकील माझ होता म्हणे मी तुम्हाला बादशहा नाही म्हणू शकत, बादशहा एकच. म्हणे तुला गंमत माहिती आहे का, तुझा बादशहा जो आहे तो स्वतःला बादशहांचा बादशहा म्हणून घेतो हे माहिती आहे तुला? म्हणे हो, त्यासाठी तरी तुला मला बादशहा म्हणावं लागेल, बादशहा म्हण नाही तर मुणकं मारीन. या पद्धतीने शेवटी ते बादशहा म्हणून घेतलेलं कुतुबशहाने. म्हणजे असाही तो ह्युमरच होता, फार ह्युमर होता, फार विनोद होता कुतुबशहाकडे. तर 66 साली शिवाजी महाराज आग्र्यावरनं परत आले. त्यानंतर 70 त्यांनी मोहिमा चालू केला. सिंहगड जो घेतला तो 70 त्यांनी चालू केलेला आहे. आणि हे झाल्यानंतर म्हणजे एकदा वाघाच्या गुहेत जाऊन आल्यानंतर पुन्हा वाघाला वाकुला दाखवणं जे असतं गुहेबाहेर राहून, ते शिवाजी महाराजांनी खूपदा केलेलं आहे. दुसऱ्यांदा सुरतेवर छापा मारलेला आहे त्यांनी. औरंगजेबाला बघून आहे तो माणूस काय आहे, काय करतो आहे, स्वतः कसाबसा जीव वाचवून आणि हे करून आलेले आहेत, तरीसुद्धा नाही तो धडा शिकवणं गरजेचं आहे. कारण आत्ता मी जर योग्य वेळी योग्य प्रतिकार केला नाही तर हा डोक्यावर बसणार. दुसऱ्यांना सुरत लुटलेली आहे त्यांनी. आणि नंतर तर राज्याभिषेक केला आहे. हा राज्याभिषेक याकरता महत्त्वाचा आहे कारण देवगिरी आणि इतर साम्राज्य बुडवल्यानंतर छोटे छोटे विजयनगरचे भाग शिल्लक होते वेगवेगळ्या राजा आणि मांडलिक राजांच्या ह्याच्यात. पण 800 राज्याभिषेक 800 म्हणा किंवा वाटलंच देवगिरी आणि विजयनगर साम्राज्य धरल्यानंतर नंतरची 150-200 धरून चालू, स्वतःहून नवं राज्य उभं राहिलं नव्हतं, त्यातून हिंदूंचं राज्य. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला फार मोठा अर्थ आहे. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा औरंगजेबाला उघड आव्हान देणं होतं, त्यामुळे या राज्याभिषेकाला फार महत्त्व आहे. त्यानंतर महाराजांनी 3 दक्षिण दिग्विजय केलेला आहे. आणि दक्षिण दिग्विजयाचा त्यांचा हेतू होता की दक्षिणची पातशाही आहे दक्षिणेकडेच राहिली पाहिजे.
उत्तरेतल्या लोकांना, कारण त्यांना माहीत होतं आज ना उद्या औरंगजेब खाली उतरणार आहे, म्हणून त्यांनी जिंजीपर्यंत गेले आणि महाराजांनी मध्ये कॉरिडोर बनवून ठेवलेला आहे जो पुढे मराठ्यांना वापरता आलेला आहे. सावधपणा हा इकडे आहे, महाराजांनी इथे सावधपणा दाखवलेला आहे. राजपुतण्यात जसवंत सिंहाचा मृत्यू झाला आणि त्याचं राज्य घेण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला, कारण त्याला वारस नव्हता आणि त्याच्या दोन पत्नी होत्या, त्या गरोदर होत्या, पण मुलगा होणार आहे मुलगी होणार आहे माहीत नाही, म्हणून ते घेतल्यानंतर राजपुतांनी बंड केलं. दुर्गादास राठोड आहे त्यांनी त्यांचं नेतृत्व केलं आणि अकबर जो आहे तो राजपुतांच्या बाजूला आला की आपल्याला सत्ता मिळू शकेल. पुढे तो खाली शंभूराजांच्या आश्रयाला आलेला आहे आणि त्याच्या मागे उतरण्यासाठी म्हणून औरंगजेब खाली आला आहे, कारण औरंगजेब शिवाजी महाराज असेपर्यंत त्यांनी जे धाडस केलं नाही ते त्यांनी नंतर केलं. शिवाजी महाराजानंतर तो दख्खनमध्ये उतरलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे माहिती आहे की मराठे, कुतुबशहा, विजापूर यांच्याशी त्याची युद्ध चालू झाली, पैकी विजापूर आणि कुतुबशहा, कारण सुरुवातीला मराठ्यांविरुद्ध त्याला फार यश मिळालं नाही. एक 8-10 किल्ले पहिल्या 3 वर्षात मिळालेले आहेत फक्त, कारण संभाजीराजांनी नेटाने ती बाजू धरून ठेवली होती. त्यामुळे त्यांनी आधी विजापूर घेतलं, त्यानंतर गोवळकोंडा घेतलं आणि मग तो मराठ्यांकडे वळलेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये अपरिमित जीवितहानी झालेली आहे. म्हणजे मनुचिली होतो की दरवर्षी साधारणतः 1,00,000 लोकं औरंगजेबाकडची मरायची, 1,00,000 लोकं. आणि हे जेव्हा औरंगजेबाला कोणी सांगायला जायचं, विशेषतः त्याच्या म्हातारपणात शेवटी शेवटी, औरंगजेबाचं उत्तर असं असायचं की असा जेव्हा नरसंहार होतो किंवा जीवितहानी होते तेव्हा तैमूरलंगासारखी कीर्ती मिळते. आणि औरंगजेबाला कीर्तीचं महत्त्व खूप होतं. त्याच्या पत्रामध्ये उल्लेख की बादशाबरोबर उरते ती फक्त कीर्ती. तर अशा पद्धतीची जीवितहानी होऊन त्यांनी कधी हे केलं नाही. आणि विजापूर आणि गोवळकोंडा संपल्यानंतर तो अख्ख्या भारताचा एकमेव बादशहा झाला. त्याच्या दृष्टीने मराठी आणि इतर पाळेगार जे हिंदू होते त्याच्या दृष्टीने काही हे कोण आहेत अशा पद्धतीने त्याचा जो हे होता. आणि सगळं बघितल्यानंतर अकबराला कळलं की अकबर म्हणजे त्याचा मुलगा जो संभाजीराजांकडे आला की आपला टिकाव नाही लागणार. तो इकडनं पर्शिया इराणला गेला आणि त्यानंतर अर्थात 2-3 वर्षांनी संभाजीराजे पकडले गेले. संभाजीराजांचे आणि कवी कलशाचे कुठल्या पद्धतीने आणि जिवंतपणे त्यांची अक्षरशः सालं सोडली, त्यांचे डोळे फोडले गेले आणि ऐकायला सुद्धा त्या आपल्या सहन होत नाही अशा पद्धतीचे हाल हाल करून एक राजा मारला. वास्तविक जर औरंगजेबाने मनाचा मोठेपणा म्हणजे जीव अशा पद्धतीने न घेणं केलं असतं तर कदाचित इतिहासात त्याचं नाव आज जितका व्हिलन म्हणून घेतलं गेलं नसतं कदाचित. त्यांनी काही जणांना माफही केलं आहे, स्वतःचे मुलगे असतील किंवा सरदार असतील. पण अर्थात मग राजाराम महाराज जे आहेत ते जिंजीला गेले. रायगड पडल्यानंतर येसूबाई साहेब आणि शाहूराजे 7-8 वर्षांचे आहेत ते कैदेत पडले आणि येसूबाई 1719 म्हणजे 30 वर्षांनी सुटलेले आहेत. तेव्हा औरंगजेब वगैरे नव्हता त्यांचे पुढले तसे वारसदार होते पण. आणि शाहूराजे काय किंवा येसूबाई काय यांच्याशी औरंगजेब सौम्यपणे वागला. शाहू महाराजांचा त्यांनी एकदा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला पण शाहू महाराजसुद्धा ठाम राहिले आणि त्यांच्या बरोबरचे औरंगजेबाची एक मुलगीमध्ये पडली की असं काहीतरी करू नका आणि तुम्ही जर असं केलं तर कदाचित मराठे आज त्याच्यासाठी जे झुरत आहेत की आपला राजा कदाचित सोडून देतील ते आशा म्हणून ते केलं नाही. पण औरंगजेबाने सांगितलं मग एक जर राजा होणार असेल तर मला 2 माणसं मुसलमान झालेली पाहिजे, म्हणून त्यांनी एकाच्या बदल्यात 2 नगाला 2 नग असं करून त्यांनी ते 2 धर्मांतर करून घेतलेली आहेत. रायगड पडल्यानंतर संताजींनी थेट ऑगस्टमध्ये त्याच वर्षी 89 ऑगस्टमध्ये संताजींनी थेट त्या बादशाच्या छावणीवरती सोन्याचा कळस कापून नेले आपण ऐकतो आणि हा बादशाच्या कीर्तीवरती घाला होता. जे गीतेतलं हे वाक्य आहे हतोवा प्राप्त्यसि स्वर्गम भोग जितवावा भोक्षसे महिम, युद्धात पडला असता स्वर्ग मिळेल जिंकला असता धरणी मिळेल. मराठे काय वेगळं वागलेत, गीता जगलेत मराठे एका अर्थाने. जिंजीचा जो काही लढा आहे तो पुढली 9 चालू होता तर ही आपल्याला माहिती आहे आणि या 9 मराठ्यांनी त्याला भरपूर रट्टे दिलेले आहेत. जिकडे बघावं तिकडे संताजी धनाजी, म्हणजे जिंजीच्या खाली औरंगजेबाची छावणी आहे ती वेढ्यामध्ये फसवलेली आहे. मराठ्यांच्या वेढ्यामध्ये तसे राजपुत्र आणि सरदार अडकलेले आहेत ही अवस्था मराठ्यांनी केली. 1 मराठ्यांकडे जवळपास 1,25,000 सैन्य जमल्याचे ऑफिशियल त्यांनी एकमेकांना पत्र लिहिले की इथे 1,25,000 जमाव आहे, आपल्याकडे एवढा खजिना आहे वगैरे वगैरे. आणि हा सगळा वेगळ्या अभ्यासाचा आणि वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. आणि जिकडे बघावं तिकडे संताजी धनाजी, म्हणजे एखादा बगळा येऊन मासा उचलून निघून जातो त्या पद्धतीने मराठे तर छापा घालतात निघून जातात, येतात कुठनं जातात कुठे माहीत नाही. बरं, आणि सेंट्रलाइज सिस्टीम गेल्यावरती जिकडे बघावं तिकडे हल्ले करत सुटतात, त्यामुळे लक्ष कुठे कुठे द्यायचं
प्रत्येक ठिकाणी तो गड जिंकायला गेला, पण मराठे आता मोकळ्या मुलखात येऊन तसं करायला, आणि हे सगळं युद्ध कर्नाटक आणि जिंजी भागात लढलं गेलं. इथे एक नमूद करावं असं वाटतं की आज आपण उड्या मारतो शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास, हा सगळा इतिहास आपल्याला तंजावर आणि तमिळनाडूमधून मिळालेला आहे. महाराष्ट्रावरती तमिळनाडूचे या दृष्टीने फार मोठे उपकार आहेत, हे नोंदवावं असं वाटतं. सगळीकडे मुघलांची ससेगोलपट चालू झाली, आणि याच दरम्यान मी जे म्हटलं की मुघलांची छावणी स्वतः मराठ्यांच्या अटकेत पडली होती, तो कामबक्ष जो सर्वात धाकटा मुलगा आहे, जो त्याला स्वतःच्या वयाच्या 49व्या वर्षी झाला होता म्हणून त्याच्यावर फार प्रेम होतं त्याचं, त्याने राजारामांना पत्र लिहिलं की बाबा झालं ते झालं, माफ करा आम्हाला, धर्मवाद द्या किंवा त्या पद्धतीची. पण त्यावेळी असद खान वजीर होता आणि त्याचा मुलगा जुल्फिकार खान, याच्या हाताला ती पत्र लागली आणि कामबक्षचा त्याने वाटेल तसा अपमान केला, म्हणजे राजपुत्राच्या थोबाडीत मारेपर्यंत त्याने अपमान केलेला आहे. औरंगजेबाला त्यांनी कळवलं, पण औरंगजेबाने त्याला कैदेत टाकलं नाही, कदाचित तो लाडका मुलगा असेल आणि शेवटी काय चाललं हे त्याला दिसत असेल म्हणून असेल. फक्त दक्षिणेने खाली इतकी वर्ष राहिल्यामुळे उत्तर अस्थिर झाले. राजपुतांचा मी मगाशी दुर्गादास राठोडचं बंड सांगितलं, बुंदले जे आग्राच्या खाली आहेत त्यांनी केलं, जाट इंग्रजांशी युद्ध झालं, याला मद्रास किंवा सॉरी बंगालच्या ह्याच्यामध्ये 44,000 रुपयांचा त्यांना दंड केला गेला, तो इंग्रजांनी भरला नाही म्हणून त्यांचं युद्ध झालं. इंग्रज हरले, पण याच्या लक्षात आलं की जर आपल्याला यांच्याशी लढा द्यायचा तर आपल्याकडे आरमार नाही आहे, सिद्धी आपला फक्त मांडलिक आहे, ते आपला आरमार नाही. उद्या मक्केला जाणारे जहाजं जर यांनी पकडली किंवा बुडवली तर गहजब माचेल. म्हणून जिंकूनसुद्धा ते एवढेसे इंग्रज होते, औरंगजेबाने तह केलेला आहे, का तर आरमार नाही. त्यामुळे झालं असं उत्तरे आणि माळवा गुजरात इथले जमीनदारांनी आहे ते उठाव करायला सुरुवात केली, मग त्याची पकड हळूहळू करत सुटत गेली. मग राजाराम महाराज इकडे आले आणि सिंहगडावर त्यांचं महानिर्माण झालं, मराठ्यांचा लढा एकीकडे चालूच आहे. सत्यावर आल्यावर ताराराणींनी साधारणतः 1702-1703 साली तहाचा एक प्रस्ताव पाठवला की आपण तह करू, मला 7 किल्ले द्या, मुलाला माझ्या 7,000 मनसब द्या. कारण सदा सर्व काय म्हणजे कितीही आज आपल्याला पराक्रमाच्या गोष्टी आपण ऐकत असलो, रक्त सळसत असलो, तेव्हा ते भरडलं जात होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या या तहामध्ये कमीपणा काहीही नाही आहे, हे परिस्थितीने आलेलं शहाणपण रादर हे आहे. पण तेव्हा औरंगजेबाला वाटलं तहाची बोलणी म्हणजे आहे गुडघे टेकायला आले, नाही सांगितलं औरंगजेबाने. नंतरच्या उरलेल्या शेवटच्या 3.5-4 वर्षात मराठ्यांनी त्याचं जगणं नकोसं करून टाकलं, म्हणजे तह केला असतं तर बरं झालं असतं. नंतर औरंगजेबाने तहासाठी वकील पाठवला आणि मराठ्यांनी नाही म्हटलं, ही ताकद मराठ्यांकडे आली होती. मराठ्यांनी 1703 नेमाजी शिंदे आणि या लोकांनी नर्मदा ओलांडलेली आहे, आणि ज्या ठिकाणी मराठ्यांनी नर्मदा ओलांडून माळवा आणि गुजरात फोडून काढलं त्याची रसद बंद झाली, अक्षरशः त्याचे पगार थकले, त्याला लोकांमध्ये जे धान्य वाटावं लागतं सरकारी यातनं ते धान्य उरलं नाही, कारण मराठे आणि आजूबाजूला दरडेखोर असायचे ते याचं सगळं धान्य मारायचे. सगळं त्याचं सैन्य दख्खनमध्ये उतरल्यामुळे मधली जी लाईन असते रसद पुरवठ्याची ती जी होती ती कमकुवत झाली होती आणि लोकांनी तसा हे केलं. बरं, मग फक्त मराठ्यांनी तसं केलं आहे का तर नाही, सह्याद्रीने सुद्धा त्याच्यावरती सूड उगवलेला आहे. म्हणजे माण नदीपाशी त्यांनी छावणी टाकली होती ऑक्टोबरचा दिवस, आणि तेव्हा असे धरणं वगैरे नसल्यामुळे त्या ऑक्टोबरच्या महिन्यात पाणी सगळं वाहून गेलं होतं, रखरखाट असायचा. नदीपात्रात माण नदीच्या पात्रामध्ये यांनी स्वतःची छावणी लावली होती, रात्री दूर कुठेतरी पाऊस झाला असेल घाटामध्ये किंवा असं, पहाटे पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि याची अख्खी छावणी वाहून गेली, बांधलेली सगळी जनावरं बुडून गेली, हजारो लोक कोण आहे कोण नाही माहीत नाही, चीजवस्तू गेल्यामुळे औरंगजेबाकडे स्वतःची चीजवस्तू उरल्या नाहीत एवढ्या पद्धतीने त्यांचं नुकसान झालं. म्हणजे सह्याद्रीनेसुद्धा रडवलेलं आहे आणि हे चालू असूनही, आणि हा माणूस आता 84, 85, 85 वर्षी या घोड्यावर बसून जायचा. आणि सांगण्याची गोष्ट अशी, हा जेव्हा पूर आला तेव्हा त्या गडबडीत हा त्या लोंढ्यामधनं बाहेर निघायचा प्रयत्न करत होता, आणि तेव्हा कुठल्या तरी गोष्टीला अडखळून हा पडला आणि त्याच्या गुडघ्याला कायमची जे काय इजा झाली तेव्हा लंगडत चालायचा, तेव्हापासून त्याने घोड्यावर बसणं बंद केलं. आणि गंमत म्हणजे लोक त्याच्यासमोर किंवा त्याच्या पाठी म्हणे आता हा लंगडा झाला ना, आता हा तैमूरलंगाचा वंशज शोभतो आहे म्हणे, आता हा लंगडा म्हणजे हा तैमूरलंगाचा वंशज असं शिक्का मारलेला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी औरंगजेबाने गड कोट की आता एक एक गड घ्यायचा, स्वतः 80, 85, 86 वर्षी हा एक एक गड घ्यायला लागला, कारण सरदार ऐकायचं नाही. बरेचदा सरदार हे करायचे की मराठ्यांना सांगायचे लाच घ्या, तुम्ही आम्हाला किल्ला द्या, ते बादशाला पत्र पाठवायचं किल्ला मिळाला की बाबा निदान म्हाताऱ्याची कटकट थांबेल. आणि शब्दशः सगळ्यांना इतका कंटाळा आला होता कारण त्यांच्या म्हणजे त्यावेळच्या पिढी लक्षात घेता 2 किंवा 3 पिढ्या या छावणीतच जन्मल्या आणि मेल्या,
लाखो लोक नुसती आज उठायचं, खुर्च्याची नौबत झाली की निघायचं. बरं, ह्याची छावणी म्हणजे शहर असायचं आणि दिवसाला 5 मैल या गतीने पुढे जायचं, कारण इलाज नसायचा. तुम्हाला ते रिसोर्सेस नीट करावे लागतात, त्याचं जे मॅनेजमेंट फार वेगळं असतं. त्याच्यामुळे हा म्हातारा मरतोय कधी याकडे सगळ्यांचं, कारण सगळ्यांना उत्तरेच जायची घाई झाली होती. अनेक सरदारांनी त्याला 2-2 लाख रुपये दिलेत की बाबा एका वर्षाकरता मला माझ्या घरी जाऊन येऊ दे, 2 लाख रुपये घे. या पद्धतीने हे केलं आहे. आणि या सर्वात शेवटी वाकिनखेड जे आहे कर्नाटकमध्ये, तिथे बेरड लोकं आहेत, ती फार चिवट आणि अत्यंत झुंजण्यात, नाही काय म्हणतात त्याला, एकदा जागा पकडली की पकडली, म्हणजे हटत नाहीत मागे ते. अशा जवळपास 10,000 आसपास बेरड जमले आणि वाकिनखेड्याला त्यांनी मातीच्या गढ्या बांधल्या. मराठे या बाजूच्या प्रदेशातून ससे होलपट करतच होते आणि वाकिनखेड्याची जी मोहीम होती ती औरंगजेबाची स्वतः उतरलेली शेवटची मोहीम. आणि वाकिनखेड्याला त्यांनी असा 1-1.5 महिना तळ ठोकला आणि सगळं तोफ आणि हे सगळं केलं, मैदाभर तंगवलं, बाहेरून मराठे मारा करतात आणि एक दिवशी सगळी शांतता सामसूम. आत गेल्यानंतर बेरड निघून गेलेत, म्हणजे माकड बनवून टाकलं होतं मुघलांचं सगळ्यांनी. म्हणजे तुम्ही महिनाभर जेव्हा तो वया घालवता तेव्हा कोट्यावधी रुपये जातात, हाती काय लागलं काय नाही, मातीची गडी. आणि शेवटी शेवटी औरंगजेब सरदार सैन्य यांच्यामध्ये ते त्याचे उघड उघड अपमान इन द सेन्स, त्यांनी जो आदेश दिला असायचा त्याची पायमल्ली व्हायला लागली. मनुचीने त्याच्या छावणीच्या शेवटच्या दिवसातलं वर्णन केलं, त्यांनी सांगितलं की इकडे माणसांनी जनावरं इतकी मेलेली असतात की दुर्गंधी पसरलेली असते, जनावरांना काय किंवा माणसांना काय, पायाला दोर बांधतात, फरफटत नेतात, दूरच्या खड्ड्यामध्ये टाकून देतात. इथल्या छावणीमध्ये अनेक मैल, मी जसं म्हटलं एक शहर होतं जवळपास, अनेक मैल घोडदौड करत जायचं, कारण श्वास नाही घेतात इतकी दुर्गंधी, जेवता येत नाही, तोंड उघडलं की माशा जातात. आणि अशा ठिकाणी ही त्याची छावणीचं सगळं रूप झालं होतं. विजापूरचं मगाशी जे म्हटलं की खूप हे झालं मानवानी, मनुचींनी लिहून ठेवलं आहे की विजापूरच्या याच्यामध्ये इतकी कत्तल आणि इतके झाले की ते जे माणसांचे ढीग रचले ते काही वर्षा काही महिन्यांनी वर्षांनी ते कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ले, पाऊस वारा पाणी याच्यामुळे मांस गळून गेलं, दुरून बर्फाचे डोंगर असावे असे हाडांचे डोंगर दिसत होते. हे लिहून ठेवलेली उदाहरणं आहेत, यात अतिशयोक्ती काय नाही आहे. आणि मग वृद्ध औरंगजेबाचे अखेरचे दिवस ते, वृद्ध औरंगजेब म्हणजे त्याची हनवटी होती ती छातीला लागायची. आणि मनुचीने सांगितलं जेव्हा मी त्याला भेटायला गेलो तेव्हा असं वाटलं की त्याला हनवटीपाशी दाढी नाही आहे, त्याच्या छातीतनं दाढी बाहेर आली आहे, कारण त्याची मान अशी खाली होती आणि ती दाढी अशी वर आली होती, त्यामुळे तितके. पण अशा ह्याच्यात सुद्धा हा त्या फिरत्या सिंहासनावरती बसतो, त्यांनी जसं पालखी असतं तसं उघडं सिंहासन बनवून घेतलं होतं, त्यात हा बसायचा. जेव्हा निघायचा तेव्हा सगळ्यांचे तस्लीम आणि कुर्निसात घेत पुढे व्हायचा, थरथरत्या हाताने तलवार बाहेर काढायचा, दर थोड्या थोड्या वेळाने त्याला साफ करायचा आणि परत आत ठेवून द्यायचा. का तर माझी लढण्याची खुमखुमी, जगण्याची फार इच्छा होती औरंगजेबाला. त्याचा कामबक्ष नातू आहे, तो त्या नातू आहे कामबक्ष, त्यांनी त्याचा मुलगा म्हणजे औरंगजेबाचा पणतू औरंगजेबाच्या मांडीवरती ठेवला आणि सांगितलेला नाव द्या. औरंगजेबाने त्याच्याकडे बघितलं म्हणे काम कर, तूच याला नाव दे, ह्याचा जो मुलगा होईल त्याला मी नाव दे, मला अल्लानी सांगितलं की मी खूप वर्ष जगणार आहे. बरेचसे किस्से आहेत म्हणजे. आणि हे सगळं असताना जर आलमगीर दुनियेचा बादशाह शेवटी महाराष्ट्राच्या मातीमध्ये मिळाला, म्हणजे 25 वर्ष त्यांनी एवढं सगळं केलं, हाती अपयश वगळता त्याच्या हाती काही लागलं नाही. औरंगजेबानी औरंगजेबाची 2-3 तथाकथित मृत्यूपत्रं आहेत आणि सगळी मृत्यूपत्रं म्हणण्यापेक्षा ना उपदेश आहेत सगळे, की तू काय कर काय नको करू. त्यातलं एक वाक्य असं आहे की शिवाजीला निष्ठून जाऊन दिलं ही जग माझी आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे आणि त्याची भरपाई आज तागायत करतो आहे मी. मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की औरंगजेब हा शिवाजी महाराज समजण्याकरता गेलं पाहिजे. मरताना औरंगजेब सांगतोय शिवाजीची की शिवाजी हा जो पहाडी चुहा आणि काफर जो काय त्याला शिव्या असायच्या पत्रामध्ये, हा निष्ठून गेला आणि माझं आयुष्य बर्बाद झालं आहे. 25 वर्ष मी फक्त जागा बदलतो आहे, याशिवाय माझ्या आयुष्यात काही नाही आहे. खाण अक्षरशः खाण्याचे वांदेत तनखे लोकांना दिले नाहीत. आणि औरंगजेब मरताना सैन्याचा 3 वर्षांचा पगार थकला होता. मरणाच्या आठवड्यावर आधी त्यांनी किल्ली त्याचा जो खोजा होता त्याच्याकडे दिली आणि सांगितलं की बाबा जेवढा पैसा आहे तो वाटून टाक आणि या लोकांना मोकळं कर म्हणून. तुमच्याकडे जशी संधी असते तशी काय किंवा शत्रूसुद्धा संधी आणि सूड उगवतो. संधी असताना फिरला नाही आणि नंतर तो मागे फिरला आहे, याचा अर्थ बादशाह मागे फिरला आहे मुघलांचा पराभव मान्य करण्यासारखं. आणि जे हे सगळे काय म्हणतात त्याला तैमूरलंग आणि म्हणजे मध्य आशियापासून ते औरंगजेब ज्या ठिकाणी येऊन उभा राहिला होता
त्या पूर्ण 250-300-400 वर्षांच्या इस्लामचा पराभव हा त्याच्या एका फिरण्याने झाला असता. त्या एका कारणासाठी तो मागे फिरला नाही. आणि मराठ्यांनी इतकी विचित्र पाचर मारून ठेवली होती की त्याला मागेही फिरता येईना आणि त्याला लढता येईना. औरंगजेबाने अकबराला, जो मुलगा त्याचा पळून गेला होता, त्याला पत्र पाठवलं. आणि अकबराचं जे पत्र आलं आहे त्यात अकबराचं ते पत्र पूर्ण वाचण्यासारखं आहे. त्यात औरंगजेबाची कारकिर्द त्यांनी शब्दशः उतरवली आहे की काय तुम्ही राज्यकारभार म्हणजे केलंत काय? तुमच्या ह्याच्यात एक चांगली इमारत झाली नाही, एक चांगला ग्रंथ झाला नाही, राजपूतांना दुखावलं. आज राजपूत तुमच्या विरुद्ध लढत आहेत जे कधी काळी आपल्या बरोबर लढायचे. राज्य केलं म्हणजे तुम्ही काय केलं? एक काम करा, तुम्ही मक्केला या, मी तिकडे येतो आणि मी राज्य करून दाखवतो. अशी ही पत्र आहेत. आणि शेवटचं जे पत्र आलं आणि औरंगजेबाला कळलं हा परत येत नाही, तेव्हा औरंगजेबाचं वाक्य आहे की आता बघू जगतंय कोण किंवा पहिलं कोण मरतंय, असं वाक्य आहे. तो मरतो की मी मरतोय. आणि गंमत म्हणजे अकबर मेला आहे हे बातमी ऐकण्याचं भाग्य त्याच्या नशिबात होतं. 1705 अकबर मेलेला आहे. आणि शेवटी मी जे म्हणतो बादशहाची कीर्ती, आता आपण बघतोच आहे, तर आज एक व्हिलन म्हणून सगळीकडे ओळखला जातो. तर ही कीर्ती आहे की अपकीर्ती आहे हे प्रत्येकाच्या, म्हणजे तो गाझी आणि सगळं सगळं आहे, पण जेव्हा शांतपणे विचार करतो तेव्हा काय झालं? पूर्ण याच्यामध्ये अर्थव्यवस्था कोलमडली, कारण उत्तरेपासून जो ट्रिगर चालू करत होता, शेती नाही, सतत युद्धग्रस्त परिस्थिती, व्यापार नाही, भारत 100 वर्ष 200 वर्ष मागे गेला आर्थिकदृष्ट्या. सो त्या कारणामुळे औरंगजेबाच्या हाती काय आलं हे. आणि फक्त एकच मुद्दा सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. यानंतर औरंगजेबाने एवढं राज्य पसरवलं, पण औरंगजेबच या स्वतःच्या राज्याच्या नाशाला कारणीभूत झाला, कारण त्याचं दीर्घायुष्य. त्याच्यानंतर मुअज्जम जो बहादूर शाह हे पद घेऊन स्वतःच्या भावंडांना प्रथेप्रमाणे मारून सत्तेवरती आला, तो सत्तेवरती आला तेव्हा 64 वर्षांचा होता. म्हणजे त्याची उमेदीची जी साधारणतः वर्षे असतात 35-40-50, ती उमेदीची वर्षे यांनी खाऊन टाकली. म्हणजे ह्याला स्वतःच्या पतवंडाचं नाव ठेवायचं होतं एवढी याची हौस होती. सॉरी, खापर पण असतो त्याचं. जगायची एवढी अभिलाषा की त्यांनी त्याच्याच पिढीचा मोहर खाऊन टाकला. आणि त्याच्यानंतर आलेले सगळे जे होते त्यातल्या त्यात तो बहादूर शाह मुअज्जम होता. तो कदाचित त्यांनी बापाला बघितलं असेल, 4 धडे घेतले असतील. 1712 मुघलांचं साम्राज्य टेकूच्या आधारे काय ना होतं, त्यानंतर आलेले सगळे एका लाईनमधले नालायक बादशहा तयार झालेले आहेत. सो पूर्ण औरंगजेबाची ही कारकीर्द. किरण शेलार जे बऱ्याच लोकांना इथे त्यांचं नाव माहीत असेल, त्यांनी नाणी किंवा त्यांनी फक्त हे शेवटची एक त्यांनी औरंगजेबाचं चलन आहे त्याचे हे फोटो आपल्याला अवेलेबल करून दिले. त्यापैकी त्यांनी हे पहिल्यांदा तो जेव्हा आला तेव्हा सुरत टाकसाळीतला त्याचा तो पहिल्या वर्षीचं नाणं आहे. आणि हे शेवटच्या वर्षी, आता इथे थोडंसं पांढरं आहे म्हणून, पण हा जो भाग आहे ना, इकडे हा जो भाग दिसतोय उलटा बदाम तो 5 आहे आणि इथे हा जो असतो तो 1, म्हणजे हा 51. मगाशी मी जे म्हणत होतो 51वं वर्ष, ते हा या ठिकाणी 51 दिलेलं आहे. बाकी औरंगजेबाच्या 96 टाकसाळी होत्या भारतभरात. आणि संभाजीराजांना मारल्यावर संगमेश्वरमध्ये एक होती आणि जिंजीचा किल्ला जिंकल्यानंतर जिंजीमध्ये एक टाकसाळ घातली होती. सो अशा पद्धतीने होतं. टोटल त्यांच्याकडे 32 सुभे झाले होते, पण त्याचं उत्पन्न किती असायचं काय असायचं हा परत वादाचा मुद्दा. आर्थिकदृष्ट्या साम्राज्य पूर्णपणे कोसळलं औरंगजेबाच्याच कारकिर्दीत. बरं, हा संदर्भ आहे, हे संदर्भ मी वापरलेच, त्यामुळे या संदर्भांमधनं मला जी माहिती मिळाली ती मी माझ्यापरीने ठेवण्याचा प्रयत्न केला. लेक्चर आवडलं असेल किंवा यातलं जे काही चांगलं घेऊन जाण्यासारखं आहे ते माझ्या गुरूंचं आहे, माझ्या आजूबाजूचे जे मित्र आहेत त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतं. यामध्ये काही कमी राहिलं असेल, काही न्यून असेल, ते माझं आहे. थँक्यू.